Honorable members, honorable speaker. Start question one, Dr. Chandrakant Shetty. 1B, midday meal in school of Goa. Speaker sir, answer as per computer sheet. Speaker sir, midday meal je asa ho flagship program asa ani ho launch kello government of India under portion ani ho international women's day 8 March 2018 basically to target malnourished burgi ani he amcha govan nutrition khanche diupak jay hacha khatir एक कमिटी फॉर्म केली आणि न्यूट्रिशन कमिटीच्या अंडर जो डायरेक्टर आमचं एज्युकेशन असलो तो चेअरमॅन असलो असिस्टंट डायरेक्टर असलो एफडीएचे ऑफिसर्स असले न्यूट्रिशनिस्ट आशिल्ले हेडमास्टर्स असले सगळ्या स्टेक होल्डर असले आणि ही पहिली मिटींग जी झाली ती 30 मार्च 2022 झाली आणि हातून 24 मेनू आयटम डिसाईड झाले. कन्सिक्वेंटली परत एकदा मिटींग झाली ही 12 मे 2022 झाली आणि हे 24 आयटमातल्यान 14 आयटम केले. तिसरी मिटींग झाली ती 25 मे 2022 आणि हांच्यानी हे किती केलं की जे मेनू आम्ही दितलो तो सायक्लिक करपाचो म्हणजे मंथली आणि फायनल मिटींग झाली 31 मे 2022 त्यांना कमिटीन किती सांगले की हो जो आम्ही मेनू दितलो तो विकली दितलो म्हणजे ह्या विकाक असा तो फुडल्या विकाक ना आणि तो मेनू परत तिसऱ्या विकाक दितलो. तुमकां जाय जाल्यार त्या मेनू कसो आसपाक जाय तो हे कमिटीन डिसायड केल्लो तो सांगता. जस्ट फॉर एकाच विकाचो सांगता, सोमार दिसा बटाट्याची भाजी विथ दाल, मंगळार दिसा स्वीट हे मूग उसळ, बुधवार दिसा मिक्स व्हेजिटेबल इडली किंवा चना भाजी विथ पाव, ब्रेस्तार दिसा व्हेजिटेबल खुर्मा विथ चपाती आणि शुक्रार हरभराचो चाट आणि शेनवार दिसा लाडू असपाक जाय. परत हो दुसऱ्या विकाक दुसरो आणि रिपिटेशन. आता स्पीकर सर म्हजो एकूच मुख्यमंत्र्याक प्रश्न असा की हो मेनू जो तुम्ही फॉलो करतात तुमच्या मिड डे मिलाक काय ना, आणि जर ना दुसरो खंयचो जर मेनू तुम्ही फॉलो करतात जाल्यार तो मेनू खंयच्यान डिसिजन म्हणजे कोणी डिसाईड केलो? स्पीकर सर, डॉक्टर चंद्रकांत शेटये बाय प्रोफेशन डॉक्टर असल्या कारणान आमच्या भुरग्यांक नक्की किती जाय त्या खातीर ते इन डिटेलान मेन्यून गेले. बरी गजाल आसा, खरोखरूच आसा, कारण पयले फावटी कोणीतरी आमदारान त्या भुरग्यांचो जो मिड डे मील दिता पळय न्ही ते भितर कितें कितें आसचें म्हणजे ही हे स्पेसिफाय ऑन दॅट मेन्यू म्हणजे बाबा 8 दिसांचो मेन्यू सोमार ते शेनवार त्या मेन्यून म्हणजे डेली एकूच मेन्यू टायपचो दिलो जाल्यार कोण खावचे ना. ओके, त्या खातीर तो कितें कितें आसचो हेज्या इतके डिटेलान गेले आणि त्यांच्यानी डिटेलान सगळं सांगलं. हांव सांगना भितर फूड ग्रेन्स परत आसात अशें म्हणजे फूड ग्रेन्स कितें आसचे, पल्सीस कितें आसचे, व्हेजिटेबल कितें आसची, ऑयल कितली घालची आणि इन्क्लुडींग द सॉल्ट आणि हे कितले आसचे. आमचे एक्सपर्ट्स असतात पळय न्ही त्यांच्यानी मिळून, तुमकांय खबर आहे म्हणजे एफडीएचे एक्सपर्ट्स असतात आमचे डायरेक्टर, परत पेरंट्साची जी कमिटी असा तुम्हीच सांगले की त्यांच्यानी मिळून ठरयला. स्पीकर सर, आम्ही 100% डायरेक्टर ऑफ एज्युकेशनचे आमचे एक असिस्टंट डायरेक्टर हे ऑब्जर्व करतात, त्याच्या खातीर आमच्याकडे 2 इन्स्पेक्टरही असतात आणि आमचे काउन्सिलर्स बाकीची टीचर्स ह्याची कमिटी असा टायम टू टायम हे पळोवपा खातीर आणि हो शेड्यूलही आम्ही दिल्लो असा. आम्ही तोच मेन्यू तुम्ही जो सांगता पण 8 दिसांक व्हरायटी हे सगळ्या इस्कॉलान म्हणजे इन्क्लुडींग अवर गव्हर्मेंट एडेड सगळ्या गोंयभरच्या इस्कॉलान हो मेन्यू दिवचो आणि तोच मेन्यू आम्ही दिता. ॲक्च्युली जर कोणी चूक करता, कोण जर दिना असत जाल्यार तुम्ही कळोवचे काय आमचे ॲक्च्युली जे असा पळय न्हू हे खरें म्हणजे आमकां थंयसली पीटीएची कमिटी आणि टीचर स्कुलाचे ह्यांच्यानी तो मेन्यू जर दिना जाल्यार त्यांच्यानी आमकां कंप्लेन करपाचे असता आणि जर कंप्लेन केल्या उपरांत टायम टू टायम आम्ही त्या सेल्फ हेल्प ग्रुपांचे बंदय करता जे 2-3 कारणां खातीर. बाबा तुम्ही क्वालिटी दिना, तुम्ही क्वांटिटी दिना, तुमची टेस्ट बरोबर ना, परत त्यांच्या वचून आम्ही चेक करप हे सगळे करता. बट एज फॉर एज आमच्या डिपार्टमेंटाच्या सोर्सिसा प्रमाणे 100% ते सांगता पळय न्ही तोच मेन्यू जो आहा पळय न्ही तो मेन्यू आम्ही मेंटेन करपाक लायता. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यान सांगले जो न्युट्रिशन कमिटीन मेन्यू दिला तो दिता म्हणून, ॲक्च्युअल फॅक्टाक तो मेन्यू आम्ही दिना
आणि एक एलएक्यू एकूच असा भितरलो पाव आम्ही काढला आणि आता चपाती घालपाक लायल्या कारण तितूर पाव बंद केला फाटले फावटी पावाचे डिस्कशन झाल्या उपरांत अदरवाईज द मेन्यू इज सेम पाव मध्ये आम्ही बऱ्याच डिस्कशनाच्या उपरांत पाव काढून दिले. स्पीकर सर, जो न्युट्रिशन कमिटीन मेन्यू दिल्लो जो ह्या विकाक असा तो दुसऱ्या विकाक ना, पहिल्या विकाचो तिसऱ्या विकाक. वेरेज एलएक्यून तुम्हीच आन्सर दिल्ले आसात, मिड डे मील मेनूक आन्सर दिल्ले आसात आणि त्याच्यावर तुम्ही बरयल्यात तो हा वाचता आणि हो एवरी वीक होच हे जाता. सो न्युट्रिशन कमिटीचो खंयच जायना तो वाचता हांव. सोमार दिसा पोटॅटो भाजी वीथ चपाती बार मिक्स वेजिटेबल इडली. मंगळार दिसा मूंग भाजी वीथ चपाती मिक्स वेजिटेबल पुलाव. बुधवार दिसा छोले चपाती बार मिक्स वेजिटेबल इडली. ब्रेस्तार दिसा पोटॅटो भाजी वीथ चपाती बार मिक्स वेजिटेबल पुलाव. फ्रायडे वटाणा भाजी वीथ चपाती बार मिक्स वेजिटेबल इडली. आणि शेनवार दिसा वेज कुर्मा वीथ चपाती बार मिक्स वेजिटेबल पुलाव. कॅलरीज बी त्यांच्यानी दिला ते बरोबर दिला, कॅलरीज 450 कॅलरीज दिला, प्रोटीन 12 ग्राम्स दिला आणि हो एव्हरी वीकली हो रिपीट जाता. सो न्युट्रिशन कमिटीचो जो आसा जी कमिटीन चार फावटी मिटींग घेतला तो फॉलो जायना. म्हजी एकच मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट असा की हो जो मेन्यू तुम्ही हे करता, जो आता हो जो तुम्ही दितात तातून सदांच ही भाजी बी असा, हो मेन्यू ह्याच्या बरोबर कोरिलेट जायना. सो तातून तुम्ही सर मातसो तुम्ही ह्या मेन्यून लक्ष घालपाचं सर. ओके स्पीकर सर, ॲक्च्युली मेन्यू जो आहा पळय न्ही, ईच डे आम्ही त्यांच्यानी सांगला पळय न्हू, ॲक्च्युली त्या मेन्यू आमच्या कमिटी आहा त्याच्या प्रमाणेच आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शनही दिला की त्याच्या प्रमाणे दिवचो. वेरीज एखाद्या दुसऱ्या दिसा जाता. एक एकदा म्हणजे स्कुलाची पीटीए आणि हेडमास्टर्स हे मेळून त्यांना एखाद्या वेळी चेंज कर, बाबा हे भुरगे आमच्या सारखे खायना, म्हणजे पुलाव खावपाक गोयचे भुरगे सहसा पळयनात पुलाव. स्पेशली ते पहिली भाजी पाव खाताले, आता ती चपाती पाव. म्हणजे तुम्ही जो छोले आणि चपाती म्हटला पळय न्हू, त्या ती छोले आणि चपाती त्या ती पुलाव दंपा, म्हणजे 10:30-11 वरांचे पुलाव खावपाक कोणूच पळयना. ते एक एकदा काही चेंजीस करतात म्हणजे हेडमास्टर, बट इन कन्सर्न विथ द पीटीए. एक एकदा ते आमकां इन्फॉर्म करिना, बट ते आमचो जो इन्स्पेक्टर असता किंवा जो सुपरवायझर असता त्याका इन्फॉर्म करता. बट तरी सुद्दां आमी न्युट्रिशियस डायट दिवचो हो फॉलो करता. तुमची सजेशन्स जी आसा पण त्या डिपार्टमेंटाक कळटा आणि तीच फॉलो आमी करपाक लायता. स्पीकर सर, माझा दुसरो प्रश्न, हे मिड डे मील जे आसा न्ही, गोव्यान अराउंड 100-105 आमची सेल्फ हेल्प ग्रुप आमचे प्रोवाईड करतात आणि ही सगळी सेल्फ हेल्प ग्रुपान आमचीच बायलां असतात, त्यामुळे त्यांना थोडो धंदो मेळटा, तांचो म्हणजे तांचेरे बरे जाता. आणि ही सेल्फ हेल्प ग्रुपान किती करतात, ती बायलां ग्रुप करतात, दोग दोग जाणां रोज काम करतात आणि करतात आणि सरकारान त्यांना एक फिक्स रेट दिला, ते पैसे देतात. सो तो माझा क्वेश्चन मागीर असतलो. आता हांव ऐकला अक्षय पात्रा फाउंडेशन म्हणून हे येवपाचे असा आणि हे येऊन हे मिड डे मील चलोवपाचे असा. सो म्हाका एकूच मिनिस्टर मुख्यमंत्र्या कडल्यान अश्युरन्स जाय की ही आमची जी बायलां हीच करतली की अक्षय पात्रा फाउंडेशन करतली. आमची आता बायलां पळय, हो जी आमची आता प्रायम मिनिस्टर मोदीजीन ही 8 मार्चाक इंटरनॅशनल वुमेन डे सुरू केली, कदाचित त्याचे तकलेन ते असतले, भुरग्यांक माल नरीश हेल्पूय करपाचो आणि आमच्या बायलांक कितें तरी जॉबूय क्रिएट करपाचो, सो ते इंटेन्शन असतले. पण जर अक्षय पात्रा सारखे जर एक व्हडले ऑर्गनायझेशन येईल जाल्यार ही आमची सगळीं बायलां अनएम्प्लॉयड जातात आणि आमी सगळ्यांक आमी जॉब दिवंक शकना आणि त्यांच्यानी बाबडी इतकी वर्सां हे करतात. सो ताचेर तुमचे कितें आसा, अक्षय पात्रा फाउंडेशनाचेर तुमचे कितें आसा सर हे? स्पीकर सर, तांच्यानी जो प्रश्न विचारला की आत्ता असलेले वुमन सेल्फ हेल्प ग्रुप जे मिड डे मील सप्लाय करता, ते सप्लाय करता त्यांच्या कोणाचेच मिड डे मील आम्ही बंद करचे ना. हा परत एकदा सांगता, फक्त त्यांच्यानी क्वालिटी ही मेंटेन करपाक जाय आणि त्या पद्धतीची सर्विसीस त्यांच्यानी दिवपाक जाय. उरता उरलो प्रश्न अक्षय पात्राचो. अक्षय पात्रा ऑन बोर्ड आयला. अक्षय पात्राक जर आमी 9वी, 10वी, 11वी, 12वी इन फ्युचर आमी सुरू करपाचे आसा, अजून आमी सुरू करूंक ना. त्या खातीर विदाऊट डिस्टर्बींग एनी नंबर ऑफ द सेल्फ हेल्प ग्रुप उरलेल्यांक इन फ्युचर जर आमी सुरवात केली आसत जाल्यार अक्षय पात्रा कडेन आमी टायअप केला. त्याच्या उपरांत इवन दो तांकां इन फ्युचर जर नवीन नंबर सुरू केले जाल्यार ते तांकां दितले. किंवां फाल्यां सकाळी जर आमी म्हटलां की फूल टायम स्कूल केले, आमी लंच दिवपाचो जर प्रोविजन केले जाल्यार ते आमी अक्षय पात्राक दिवपाक शकता. अजून आमी अक्षय पात्राक स्पेसिफिकली खंयचेच स्कूल दिवंक ना, तांच्या कडेन फक्त एग्रीमेंट सायन केल्या. अक्षय पात्रा हे 14 राज्यांनी अशा पद्दतीचे मिड डे मील
हे ते दितात. त्यांच्याकडे डेली टेस्टिंग म्हणजे जितके ॲट अ टाईम एकीकडे जातात त्याचे डेली फूड टेस्टिंग जाता, फूड लॅबान वचून ते क्वालिटी मेंटेन करता आणि त्याच पद्धतीचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्या मिड डे मिलात आसचे हे अक्षय पात्रा डे टू डे बेसिसाचेर घेता. आणि ते हो बिझनेस म्हणून करिना, जर ते भुरग्यांक बरे न्युट्रिशियस फूड मेळचे म्हणून आनीक सी एस आर वेगवेगळ्या देशभरातल्यान ते घेता आणि हातूंतल्यान घालता. तितक्याच पैशांनी ते एक्ट जायना जाल्यार तितून आनिकूय खूप मोठ्या प्रमाणात घेता. ताज्या खातीरच त्यांच्याकडे बाकीच्यो इतर राज्यांनी जे एग्रीमेंट सायन केला त्या बेसिसाचेर केल्या. बट हांव परत एकदा रिपीट करता, एग्जिस्टींग जे सेल्फ हेल्प ग्रूप आसा हांचे केन्ना केन्ना टेम्पररी बंद जाता परत सुरू जाता, तांचेर इल्ली कंप्लेन हाज्या रिलेटेड, बट बाकीचे आमकां खंयचेच बंद करपाचे ना. स्पीकर सर, थँक्यू. मुख्यमंत्र्याचे एकच असा माझा सेकंड झालं, तिसरो लास्ट, हय की थँक्यू जे सेल्फ हेल्प ग्रुपांक तुम्ही आसात त्यांनाच कंटिन्यू करतलात. ओके, तिसरो माझा एक जो प्रश्न असा की तुम्ही जी टेस्ट चेक करपा जाय, खुबशा भुरग्यांक किती असा, आम्ही जरी मिड डे मील दिता जाल्यार हांव खुबशा शाळेनी गेला, एका मेजर शाळेन गेला, म्हाका नाव सांगपाक नाका, आणि त्या शाळेन अराउंड 800 भुरगीं आसात, 840 भुरगीं आसात, भितरली 50% भुरगीं ते मिड डे मील खायनातच ना आणि अराउंड 150 रिस्पॉन्ड करू ना. आणि तुम्ही सोशल ऑडिट केल्यात आणि त्या सोशल ऑडिटान किती सांगलात, तुम्ही 20 स्कुलात हांव सर येता सर येता हांव 20 स्कुलांचं तुम्ही सर्वे केल्यात आणि तुम्ही सर्वे करताना कदाचित किती असतात भुरग्यांक बी विचारतात. सो म्हणजे इतलेच म्हणणे असा, तुम्ही सगळ्या स्कुलांचे हे करपाचो न्हू, म्हणजे 20 स्कुलांचो न्हू, सगळ्या स्कुलांचो सर्वे करा आणि फॅक्च्युअल सर्वे करा. आणि ही भुरगीं असतात 5वी ते 8वी पर्यंत किंवा लहान, ती तुमकां सांगची ना जेवण आवडटा काय ना ते, ती आपल्या पॅरंट्सांक सांगतली. सो पॅरंटा कडल्यान तुम्ही असेसमेंट घ्या आणि मागीरच तुम्ही डिसाईड करा. कारण आमचे गोल आमचो किती असा, मालनरिश भुरग्यांक हेल्प करपाचो, त्यांच्यानी खावपाचे सगळे बरोबर असा, पण जर ती भुरगीं खायना जाल्यार कित्याक खायनात हे कारण फाइंड आउट करपाचे आमचेच काम असा. सो ताच्या खातीर तुम्ही किती केलं, सगळ्या स्कुलांचं फॅक्च्युअल तुम्ही सर्वे करतल्यात विथ इन्क्लुडिंग पॅरंट्स, काय तुम्ही फक्त ते सोशल ऑडिट केला त्याच्यावरच तुम्ही वयतले? सोशल ऑडिटान व्हडलेशे कांयच ना. सोशल ऑडिटान नॉर्थ गोवाक त्यांच्यानी सजेस्ट केला की आपणांक रेट वाडयात, आमचे त्यांचो जो पेमेंट असा सेल्फ हेल्प ग्रुपांचो तो मातसो टायमार द्यात, ही सजेशन्स केल्ली असा, थोड्यांनी रिस्पॉन्डच करू ना, ताचेर सांगायचं. स्पीकर सर, आम्ही PTA कमिटीचो फीडबॅक घेता, आम्ही टिचरांचो फीडबॅक घेता आणि त्याच्या उपरानूच आम्ही डिसाईड करता. त्यांच्यानी जो सांगलो पण नाही, सोशल ऑडिट तर आम्ही टाईम टू टाईम करता. ओके, आम्ही अकॉर्डिंग टू दॅट 20% ऑफ द सॅम्पल जे असता पण नाही, हे सॅम्पल वरूनही बी ते टेस्ट करता. बट त्यांच्यानी म्हटला पण नाही, हा स्वतः म्हणजे वर्षातल्यान 1-2 तरी डिफरंट स्कुलात वता आणि टेस्ट करता. ओके, हांवेंनूय एकदा भाजी बरी लागूंक ना पळय न्हू, तेन्ना ती भाजी बरी ना, तिका टेस्ट ना, म्हणजे भितर मिठूय सारकें ना आनी तिकूय सारकें ना, हांवें डायरेक्ट सांगलां. आतां त्या हांव तितूर हें करिना, म्हणजे हांव सेफगार्ड करिना खंयच्याच सेल्फ हेल्प ग्रुपाक. जर सारकें ना जाल्यार तें सारकें ना, तेच्यांनी तिच्या टेस्टी दिवचें, ती क्वॉलिटी आनी तांच्यांनी त्या पद्दतीचें हायजीन सुद्दां तें मेनटेन करचें. तें वाडपाक घालपाक सुद्दां थंय आमी एक जी वेगळी महिला थंय दवरल्या, तिका 1,000 रुपया वेगळो पे करता. तेच्यांनी त्या प्लेटींनी घालून वेवस्थीत दिवचें आनी सगळें मेनटेन करचें, तें गरम आसचें, ते हाडटा ते कंटेनर्स बरे आसचे. आमकां चिंता चड भुरग्यांची आसा. हितूर दोन प्रकार आसा, थोडीं भुरगीं जी आहा पळय न्ही, थोडीं भुरगीं सिटी एरियेंत आसलेलीं भुरगीं हे मिड डे मील खावपाक पळयना, म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा. तेंकां तो टेस्ट आवडना किंवा थोड्या जाणांक घरांतले वेगवेगळे बरे प्रॉडक्ट मेळ्ळ्या कारणान ते खायन दिसना आसतले. बट ग्रामीण भागांतली भुरगीं ही शक्यतो 90% भुरगीं हे सगळे दिल्लो मिड डे मील पुसून खातात एकदम. जेका भूक लागता पळय न्ही तोच खातलो, जो भूक लागत ना म्हणजे सकाळी हॅवी ब्रेकफास्ट केल्लो आहा परत तेंचे टिफिन वेगळे आसता. ओके, हांवें एकट्याक विचारलेंय बी, म्हणजे हांव मुद्दामून म्हज्या हांव साखळेंतल्या एका स्कुलांत गेल्लो, तो म्हणालो म्हाका आवडत ना तें, हांव केन्नाच खायना, आपूण घेयत ना म्हणालो, सरळ सांगलें तेणी. हांव म्हणलें तूं दनपारचें कितें खाता, आपूण कांयच खायना, म्हणजे आपूण सकाळीं खावन येता म्हणालो, भरपूर डायरेक्ट दनपारां घरा वता, अशेंय भुरगें आहा म्हणून सांगलें. एप्रॉक्सिमेटली ऑन एन एवरेज इश्कॉलांनी 20% भुरगे हे खायना, हांव सांगता तुका 20% भुरगे खायना. डिफरंट रिजन आसतली, नॉट डॅट ओनली क्वॉलिटी आ, डिफरंट रिजन असू शकता. बिकॉज सर, जे मुखेलमंत्री दादा सांगला, आय वूड लायक टू करेक्ट यू, वॉट एवर यू स्टेटेड. नंबर वन, हे जे अक्षय पत्र मू जे फाउंडेशन थंय अक्षय पत्र हे पोटी फाउंडेशन अपॉइंट केलें म्हणून सांगलें. आनी दॅट्स बिकॉज सर मुखेलमंत्री आय ऑल्सो सॉ हिम इस्कला वयता, मुख्यमंत्री उतर दिलें, इस्कला तूं वयता आनी थिंगा यू टेस्टीड द फूड. पूण हे क्वेश्चन हांवें 9D घातलेले टू गीव मी कॉपी ऑफ दी MOU
with regards to Akshay Patra, with why local self women were deprived. ये question मगा दिसता department का ticket लगले. ये disallowed 29th गायले. ये question आमी MOU एक मिनट आमा खबर कोणती. ये मीट सारखे नाव ते खबर ना मगा पण ये question ticket लागले. आता दुसरे speaker sir. LAQ 9D 2019 July 2024 जे यू आता पहिले तू स्टेटमेंट केलो की FDA ऑफिशियल्स ऑल्सो आर पार्ट ऑफ इट. हाँ हेल्था हो प्रश्न घातलो स्पीकर ओच जेन्ना मुख्यमंत्री सांगता हियर द हेल्था. हाँ जे क्वेश्चन इंचाल्ले की दे आर सेइंग दे आर रिप्लाय आय हॅड आस्क द डिटेल्स ऑफ पर्सन ऑफिशियल नेम क्वालिफिकेशन अपॉइंटमेंट हु आर अपॉइंटेड बाय द FDA टू चेक द क्वालिटी ऑफ मिड डे मील. आन्सर येला न्युट्रिशियल वॅल्यू इज नॉट एसेस बाय द डायरेक्टर. डिटेल्स न्युट्रिशियल value was sought from directorate who have replied as nil. Nutritional value of midday meal is not checked by the directorate. This is the answer of FDA. So you are saying on one side check and I'll tell you. No, you are just now saying FDA checks and now your health department ministry says that FDA doesn't check. Speaker sir, yeah, I want to just reading his question jenna ami chuile inga of 1252 schools basically you have done audit of 40 schools as per the reply, not 20. This is 3% of this thing. And that's because you have said and just now you are saying PTA to me confidence ha ghetle manon. Currently they are not taken into confidence under the NEP. PTA role is very critical with NEP. Speaker sir, will you prashna padha FDA check kotle standard kitak reply health minister na that they don't check. Dusre or reply jo Akshay Patra bhatti kela te muge question kitya disallow kele ani tisre speaker sir e PTA gheun NEP under aaj very important NEP under whether they will be taken into confidence. If taken, what is the scope and consultation and their involvement of the PTA to how much can they get? स्पीकर सर खंयचो क्वेश्चन डिसअलाव म्हणटा पळय न्ही तो हांवें सेक्रेटरीक सांगला म्हाका क्वेश्चन दी हांव पळयतां खंयचो केला तो तुका हांव FDA रिपोर्टाची कॉपी जी आहा पळय न्हू रे ती दिता. कदाचित तो क्वेश्चन आन्सर करता आसतना वेगळे कोणी तरी केला. सांगलें बरें तुका हांवें नॉट पार्ट ऑफ इट. आय विल चेक विथ द FDA. हांवें तुका सांगलें हांवें तुका कॉपी दिता म्हणून सांगलें. स्पीकर सर हांवें सांगलें म्हाका सेक्रेटरीक पयली दिवन एक क्वेश्चन तेज्या उपरांतूच सांगूं शकतलो हांव कित्याक डिसअलाव केला. म्हाका खबर ना तेणी तेस्ता रेज करून दिला खरं म्हणजे आता रेज करपाक जाय. दिस इज रिलेटिंग टू द सेम थिंग सर. ओके एनी हांव बट तरी सुद्धा सांगता डिसअलाव केला सर जाल्यार जे दिसा सर डिसअलाव पयरूय केले दोन तीन सर 29th तेणी डिसअलाव केला जाल्यार रेज करपाक जाय आशिल्लो. अप्रेंटिसाचे आजूय क्वेश्चन आहा डिसअलाव कोते हे कितें स्पीकर सर तिकट सर तो जे अप्रेंटिसाचे सांगता पळय न्हू क्वेश्चन डिसअलाव केला आयल चेक विथ माय डिपार्टमेंट आनी सांगता टेल देम टू गिव अस आन्सर्स. स्पीकर सर आणि PTA सांग तें कितको कॉन्फिडन्स घेतो. PTA आम्ही 100% कॉन्फिडन्सान घेता. बऱ्याचशा हायस्कुलातल्या PTA स्वतः मिड डे मील चलोवपाक घेतला. पयलं तुका कळपाक जाय खंयच्याय PTA हायस्कुलातल्या गव्हर्मेंट आसत किंवा गव्हर्मेंट एडेड आसत तांकां रायट आसा तांच्यांनी डायरेक्टली मिड डे मील क्वॉलिटी सारखी ना म्हणून कंप्लेन दिवं येता. एका मिड डे म्हणजे PTA कमिटीच्या कंप्लेनीचेर आम्ही मिड डे मील बंद करू शकता कोणाचे म्हणून सांगलें हांवें तुका. तू जे सांगता पळय न्ही कॉन्फिडन्सान घेयना म्हणून आम्ही 100% कॉन्फिडन्सान घेता. वॉट इज देअर स्कोप त्यांचा पहिलो स्कोप त्यांच्यांनी तरी येऊन आमच्या रिपोर्टाच्या प्रमाणे त्यांच्यांनी पहिली येऊन टेस्ट करपाक जाय. त्यांच्यांनी स्वतः हे आहा पळय न्ही रे तांच्यांनी टेस्ट करपाची गरज आहा. दुसरे स्पीकर सर हांव ताका कळपाक जाय म्हणून सांगता PTA प्रेसिडेंट किंवा कोण तरी मेंबर तांच्या बिलाचेर सायन करपाची आसता. तांच्या बिलाचेर जर सायन करिना
जाल्यार मिड डे त्या सेल्फ हेल्प ग्रुपाचे मिड डे मील आमी बील पास करिना. आय विल ब्रिंग सम केसेस टू यू व्हिच द पीटीए आर नॉट टेकन इन टू कॉन्फिडेंस. हे पळय तू जी सांगता केसीस जर आसत न्हू रे जाल्यार ते पीटीए दे आर म्हणजे तांकां ते वचून थंयसर जे चेक करपाक जाय सायन करपाक जाय ते करिना आसतले म्हणजे त्या हेडमास्टर न्ही रे शेवटी शेवटी एडेड स्कुला इतकी आसा तो हेडमास्टर आनी पीटीए ह्या दोगांच्या मदीं म्हणजे ते जे पीटीए आहा पळय न्हू त्यांच्यानी खरें चॅक करपाक जाय तेंची रिस्पॉन्सिबिलिटी आसा खंयच्याय स्कुलाचे आसून कोण कॉन्फिडन्सान घेयना एडेड स्कुला आसा थंय गोवर्मेंट डायरेक्ट इनवॉल्व ना एडेड स्कुलाचो कोण तरी प्रिंसिपल आसतलो आनी पीटीएचो प्रेसिडेंट आसतलो स्पीकर सर मुखेलमंत्र्यांनी रिप्लाय दिला तातूंत ताणें म्हणलां की गव्हर्मेंट एक्सपेक्ट सेल्फ हेल्प ग्रुप्स बेजिकली टू हॅव टेस्टी अँड हायजिनीक फूड म्हणल्यार क्वॉलिटी आसची आनी हायजीन आसचें आनी सेल्फ हेल्प ग्रुपाचें एक्सपेक्टेशन तुजे कडेन कितें आसा की तूं तें पेमेंट टायमान क्लियर करचें आनी इन्फ्लेशनाची रेट जी जाता तातूंत तुवें तांकां कितें तरी दिलासा दिवचो. स्पीकर सर जे भशेन म्हजे कडेन फिगर आसा 2022-23 तुवें हे दिसांनीच 2,41,00,000 फारीक केल्ले आहा पूण स्पीकर सर ह्या लास्ट फायनान्शियल इयराचे 2023-24 ऑलरेडी 2,86,00,000 स्पेंडींग जाले तुवें क्लियर केल्या 2.41 पूण 2.86 आतां पेंडींग आसात. सेकंड स्पीकर सर सो म्हजो एक क्लियर स्पेसिफीक डिमांड आहा की यू क्लियर देयर बिल्स ऑन क्वॉर्टरली बेसीस वर्सा वर्सा रावून कित्याक तांच्यान तें परवडना तांकां. दुसरें म्हणल्यार तूं एक एन्युअल इन्क्रिमेंट दी तांकां कित्याक इन्फ्लेशन रेट वाडत आहा सगळी भाजी बिजी म्हारग जायत आहा सो तांणी तें फॅक्टर कशें करप म्हणटकच ती लो क्वॉलिटी जाता सो तुवें तांकां इन्फ्लेशन बीट करपा खातीर तांकां एक एन्युअल इन्क्रिमेंट दिवचो एक एन्युअल इन्क्रिमेंट फिक्स करचो आनी दिवचो आनी तिसरें आनी सेल्फ हेल्प ग्रूप बरे आहा जाल्यार तांकां एनरोल करचें. स्पीकर सर आमदार बाब विजय सरदेसायन जो प्रश्न विचारला तेजेर सांगता आसतना इट इज एक्चुली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम वीच इज 60-40 चलताली पयलीं 60% पयशे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येताले 40% पयशे गव्हर्मेंट ऑफ गोवा घालताले. ही स्कीम इतर राज्यांनी ह्याच पद्दतीत चलता बट कंपेरिजन वीथ द अदर स्टेट आतां ही जो पोर्शन जो आहा पळय न्ही 52 गव्हर्मेंट ऑफ गोवा जाला आनी 48 गव्हर्मेंट ऑफ इंडिया जाला म्हणजे हितूंतले पयशे जे आमी वाडयत वाडयत जे व्हेल्या पळय न्ही आमी 52% पावल्या पयलीं आमी 40 आशिल्ले आमी तांकां तुवें म्हटला तसो इन्फ्लेशन रेट वाडटा तशे पयशे वाडून दिल्या डॅट इज वन आनी आमी तेजो एवरी इयर तेजो आमी विचारूय करता आनी ते पयशे वाडयता. दुसरी गजाल तुवें जे डिले जाता म्हणून सांगलो पळय न्ही इट इज डिले इज नॉट ओन्ली फ्रॉम द गव्हर्मेंट सायड डिले तांची बिलां पीटीएच्या चॅरमॅनान आनी हेडमास्टरान जर सायन करून धाडिना जाल्यार एरिया कडल्यान ती आमच्या कडेन पावना ती टायम टू टायम तांच्यांनी धाडची पडटा बट हय ती क्वॉर्टरली तांकां मेळना एक एकदां 6 महिने किंवां एक एकदां चड टेप वयता कारणां वेगवेगळीं आसा त्याच्या खातीर हांव युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता क्वॉर्टरली सिस्टमान युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता तांच्यांनी बील डायरेक्टली एरियान चॅक करून वा अपलोड करचें कारण आमकां पयशे दिवपाक कांयच हरकत ना पयशे ना म्हणून हो प्रॉब्लेम न्ही सिस्टम जाग्यार म्हणजे तें बील रेगुलर येयना आनी जाता कितें एका हायस्कुलाचें जर बील येवंक ना जाल्यार एडीआय उरलेलीं बिलां आमकां धाडिना म्हणून तांचीं बिलां 6-6 महिने एडीआयच्या ऑफिसानूच उरता बट जेचो कोणाचो ज्या इस्कॉलाचो प्रॉब्लेम आहा आतां ऑपोजिशन लिडरान सांगला त्या प्रमाणे तेज्या पीटीए कॉन्फिडन्सान घेयना म्हणून जाल्यार एखादें इस्कॉल तेंचें जर सांडटा आसत जाल्यार बाकीच्या इस्कॉलांक तो प्रॉब्लेम जाता तो जावचो न्ही म्हणून तांकां आमी एक ऑनलायन सिस्टम डॅवलॉप करून घेता की तेंच्यांनी बिलां डायरेक्टली करेक्शन करून ती अपलोड करची डायरेक्टर ऑफ एड्युकेशनांतलो जो आमचो असिस्टंट डायरेक्टर पळयता तेणी चॅक करची जेचे बील येयल्ले आसतले तेका क्वॉर्टरली पेमेंटाची आमी वेवस्था करता. श्री प्रवीण शेट स्पीकर सर जे मिड डे मील प्रोवायड करता आनी जी मेड थंय जी सप्लाय करता जे मीठ तेका हायजेनीक कंडिशन दवरप ही सुद्दां सप्लायराची बी जबाबदारी आसतली सरकारान आमकां स्पीकर सर जो पर्यंत आमकां खबर आसा की जो मिड डे मील दिता ते मेड कोण जी सव करपाक येता तिका फक्त 1,000 रुपया पर मंथ मेळटा पण स्पीकर सर म्हाजें सजेशन अशें आहा की जशी शाळेंत भुरगीं आसा नंबर ऑफ स्टुडंट्स जितली जास्त आसा त्या पद्दतीन ती वाडवप अशें म्हाका स्पीकर सर सांगान दिसता सर कांय तेंपा पयलीं एज्युकेशन डायरेक्टरान हे पयशे वाडयतले अशें सांगलेलेंय बी पण आमच्या सारक्या एखाद्या विठ्ठल रखुमाई शाळेंत ज्या शाळेंत 304 भुरगीं आहा तेकाय बी 1,000 रुपया मेळटा आनी 25 भुरगीं आसलेल्या
शाळेतल्या मेटाक 1,000 रुपया मेळटा. हे मातशें खंय तरी चेंजीस जावपाक जाय स्पीकर सर, अशें म्हाका सगळ्यांक दिसता. आमदार प्रेमेन शेट हांच्यानी विशय जो सांगला पळय न्ही, म्हणजे एक्च्युली आमी जी मिड डे मील सर्व करता ती आमची जी थंयसर जी महिला भगिनी येता तिका 1,000 रुपया पेमेंट करता, विशय बरोबर आहा. बट ती चड भुरगीं आसत जाल्यार तिका चड वेळ लागता, मागीर ती 2 वरां 2.5 वरां त्या त्यो प्लेटी मागीर क्लीन करून तो डबो दिवप ह्या विशयाचेर आसता. त्या खातीरूच म्हणजे आमी विचार करता आनी कशा पद्दतीन डिस्ट्रिब्युशन करप किंवां कशा पद्दतीन ते एकदां ठरयता आनी मागीर दिता. स्पीकर सर, 9D आमी 9D क्वेशन आमकां मेळुकूच नासलेलो. आमी 29 प्रोबेबली ओन्ली ABC इज इन्क्लुडेड इन मे बी डिसअलाउड लॅजिस्लेचर. ना, तुमच्या कडल्यान डिसअलाउड 9D म्हणून जाला, तेजो ABC आन्सर केले आमी. तुम्ही तो चौथो क्वेश्चन म्हणून धाडूंक ना आसता. चेक कर 9D डिसअलाउ म्हणून दाखयता. आजून तुम्ही हांगासल्यानूच धाडला. जे जाला कितें सांगता तुका हांव, ABC हे 3 क्वेश्चन लॅजिस्लेचरान डिपार्टमेंटाक धाडल्या. ABC 3 क्वेश्चन लॅजिस्लेचरान आन्सर केला. स्पीकर सर, तुमच्या कडल्यान लॅजिस्लेचरातल्यान 9D थंय वचूंक ना. लॅजिस्लेटीव अफेअर पीपल. स्टार्ट क्वेश्चन नंबर 2 श्री दिगंबर कामत. ते आन्सर मात्शे दी म्हाका. मागीर भरपूर झालो आसा. 2 I may be permitted to ask that question. Elegu 2B. 2B. My sir, answer is for loaded on the side of the assembly. Speaker sir, aaj sadhya sagale goy bhar underground cabling ghaltat. Concept bar ok, ek impression asta ki underground cabling ghale zalyar fault kami jata ani पावराची क्वॉलिटी बरी आसता, पावर रेगुलर मेळटा. पूण हांवें एक प्रश्न विचारलो स्पीकर सर, की मडगांव कॉन्स्टिट्युएंसीक कितले फॉल्ट जाल्या फ्रॉम 2023. म्हाका रिप्लाय मेळिल्लो आसा की 7/4/2023 थंयच्यान 16/7/2024 पर्यंत 94 केबल फॉल्ट्स जाल्यात. कितले रिपेर केले म्हणटा, तातूंतले 17 सुमार रिपेर केल्या. म्हणजे 77 केबल फॉल्ट्स हे आज पर्यंत काडनासतना उरल्यात. म्हाका एकच विचारपाक जाय, इतले फॉल्ट कित्या खातीर जातात बेजिकली एक, आनी हे फॉल्ट एवॉयड करपाक जाता काय कितें? कारण म्हज्या लक्षांत खूब फाटी कितें जाता स्पीकर सर, कोण तरी एक्सकवेशन करता, सिवरेजाचे पायप घालपाक एक्सकवेशन करता, वॉटर सप्लायाचे पायप घालपाक, तो JCB घालता आनी तो JCB घालून एक्सकवेट करता आसतना केबल बी सगळें काडटा. वील मिनिस्टर टॉक टू दीज डिपार्टमेंट्स किंवां तांचे डिपार्टमेंटा कडेन उलोवन तांचे प्रायर परमिशन खंय केबल आसतले पळोवप, चॅक करपाक जाय. हें डेली जाता. खंयचेय केबल तुटता म्हणटा ते, आनी मशीन घालें आनी तोडलें म्हणटात. मातशें वील मिनिस्टर टॅल मी फस्ट क्वेश्चन सर. सादे मशाय, हेजे 94 फॉल्ट्स मडगांव कॉन्स्टिट्युएंसीत जाल्या आनी म्हजे म्हायती प्रमाणे मॅक्झिमम फॉल्ट्स इमिजिएट काडपाचो प्रयत्न जाला. आनी हे सगळे जे फॉल्ट काडटा आसतना आमकां प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर्सांक घेवन हे फॉल्ट काडचे. हांव काडपाचो उलयना, फॉल्ट एवॉयड करपाक जाता. मशीन केबल उडयतात. आज पर्यंत कोणीच ही जी लायन आसता ती लायन करेक्ट वे मार्कींग करपा खातीर कोणीच प्रयत्न करूं नाशिल्लो. तो चालू केला आमी. म्हणजे लायन घातले नंतर ती खंयच्या सायडीन आसा, उजवे सायडीन आसा, रस्त्याच्या काय दावे सायडीन आसा, ते मार्कींग आमचे चालू जाला. आनी त्या प्रमाणे ते मार्कींग वॉटर सप्लाय पायपलायन जे आसा ते मार्कींग आनी त्या नंतर सिवरेज आनी ह्याचे शिवाय बाकीचे जे कितें खंडाबी हे सगळे हेचेर तांकां जी NOC दिता बाकीच्या खंडाची ती आयदर PWD रस्त्या वयल्यान दिता किंवां इतर दुसरे डिपार्टमेंट दिता. आनी त्या खातीर एक सामंजस्यपणान हें सगळें करपाची आवश्यकता आसा. हे केबल वर्क अंडरग्रावंड केबलींग हें मोठ्या प्रमाणांत चल्ल्या कारणान हें सगळें करपाक जाय आनी त्या खातीर आमचो प्रयत्न दोनूय डिपार्टमेंट एकठांय जावन हें काम करपाची आवश्यकता आसा आनी तें आमी करतले. दुसरो प्रश्न आसा तो म्हणटा की मार्कींग करतले, कन्सेप्ट बरो आहा मार्कींग कर, पूण म्हाका इमिजिएट सद्या खंय घालता पळय
एटलिस्ट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची एनओसी घेऊन तांचो कोणी जाल्यार एक लाईन हेल्प हेल्प लाईनमॅन कोणी तरी थंय आसपाक जाय न्ही, खंड आसना मग तांकां एटलिस्ट कळटा न्ही केबल खंय आहा कितें आसा, ते कांयच खबर ना जाल्यार ते केबल उडयतात. हे मातशें मिनिस्टरान सांगचे किंवा इंस्ट्रक्शन दिवचे. बरोबर आसा, तो रस्तो आसता तो पीडब्ल्यूडीच आसा. एक्चुली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जर काम करता जाल्यार तांचे एनओसी आमकां लागता. आज पर्यंत तशें जावना, पूण अंडरग्राउंड केबलींग घालता म्हणून जे बाब आमदार उलयता ते बरोबर आसा आनी त्या खातीर आमचो प्रयत्न आसतलो. दुसरो पॉयंट स्पिकर सर, एक ताणें म्हणलां की हांवें डिमांडाचेर उलयता आसतना म्हणिल्लें की लोकांचें कितें जाता, लोक म्हणटा अंडरग्राउंड केबलींग घालें फॉल्ट जातकीर आमी तांकां काळखांक दवरना, आमी तांकां इमिजिएटली ओवर हेड कनेक्ट करून दितात, पूण केबल फॉल्ट काडपाक खूब तेप जाता. कॅन गव्हर्मेंट मेक ए मॅकानिजम? मागीर ताणें काल एक बरी गजाल, काल एक आनी एक नवें मशीन आयलां आनी दॅट कूड हॅल्प इन डिटेक्टींग द फॉल्ट. पूण फॉल्ट काडपाक ते डिपार्टमेंटली काडपाक तांचे कडेन जायना, कारण तांचे कडेन जॉयंट्साचें हें ना आनी कितें ना, एस्टिमेट कर, अप्रुवल घे. केन्ना एम्पॅनल सम कॉन्ट्रेक्टर, एक दोग जाण कॉन्ट्रेक्टर लोकल लेवलाचेर एम्पॅनल करून बाबा फॉल्ट जालो की तांणी वचून तो रोखडोच काडलो. कॅन कॅन धीस एश्युरंस कॅन बी गिवन बाय द मिनिस्टर? आज पसून हे कॉन्ट्रेक्टरूच हें काम करता. आतांच पयरूच आमी फॉल्ट फायंडींग मशीन नवें ऑस्ट्रेलियन टॅक्नोलॉजी लॉन्च केलां आनी हाजे फुडें सादारण 25 किलोमिटराच्या आसपास जर त्या मशिनाक खंयी फॉल्ट सांपडलो जाल्यार म्हाका दिसता इमिजिएट काम करपाक जातलें. आतां जे जॉयंट आसता इट इज अ स्पेशलायज्ड जॉब, त्या खातीर आजून पसून आमच्या डिपार्टमेंटान तशे मनीस आमी तयार करूं ना, पूण आमी ऑलरेडी उलयल्या की आमच्या डिपार्टमेंटातूय इन फ्युचर अशें एक टीम तयार करप की हे सगळे डिपार्टमेंट वायज आनी प्लस कॉन्ट्रेक्टर वायज काम करपाचें आनी बेगिनात बेगीन हो फॉल्ट रिपेर करून लोकांक लायट दिवपाची. स्पीकर सर, म्हजो प्रश्न स्पेसिफीक आसा तो मात्तो डायवर्ट करता. तो म्हणटा डिपार्टमेंटूय करतले, डिपार्टमेंट करतले बरें आसा, म्हजें ऑब्जेक्शन ना. म्हजें म्हणणें कितें, आतां पळय आतां चवथ आहा, लोक परते परते आनी चवथी पयलीं आपले केबल रिप्लेस करून दी म्हणटा. आतां चवथ आहा, कॅन यू गीव मी स्पेसिफीक एश्युरंस की चवथीच्या पयलीं हे सगळें रिपेर करता म्हणून? चवथ आहा सप्टेंबर आहा, म्हाका स्पेसिफीक एश्युरंस दिता. कोण कॉन्ट्रेक्टर काडा मरे, कोणी आवटसोर्स तुमचे कितले बरे कॉन्ट्रेक्टर आहा, कोणाकय सांगलें जाल्यार स्पीकर सर हें फाल्यां मुखार सगळे कॉन्स्टिट्युएंसी जातले अंडरग्राउंड केबल काडटकीर. सो एम्पॅनल करून जर कॉन्ट्रेक्टर दवरले आनी तांकां इमिजिएटली जर काडपाक लायले फॉल्ट जाल्यार इट कॅन बी फास्ट. पयलीं गोंयांत खूब कमी हे आसा, एक आसा कन्सिस्टंट इन्फ्रा पावर प्रायवेट लिमिटेड, त्या नंतर मेसर्स आदित्या इलेक्ट्रोमेट सर्वीस, त्या नंतर प्रभू एंटरप्रायजीस, शिरवयकर इलेक्ट्रिकल सर्वीस, सेफ इंजिनियरींग सर्वीस, त्या नंतर प्रभू शिरवयकर सेफ, तांकांच म्हणजे चार पांच कॉन्ट्रेक्टर जे आसा तांकांच आमी काम दिता. एसपीएन एंटरप्रायजीस प्रभू 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 सगळे कॉमन कॉन्ट्रेक्टर आसा. मॅक्झिमम स कॉन्ट्रेक्टर्स आसा, तांकां आमी ज्या ज्या कडेन जाय त्या त्या कडेन एंगेज करता आनी येदा कदाचीत आजून जर मडगांव कितें उरलां जाल्यार तेंय कंप्लीट करता. आनी ताजो जो प्रोब्लेम आसा बाय से चतुर्थी तोच त्याचो, बाकीचे मतदारसंघात सुद्दां जे अंडरग्राउंड केबलींग कंप्लीट जालां तांचोय जर प्रॉब्लेम आसा चवथ पर्यंत. श्री एलेक्स लॉरेन्स. स्पीकर सर, दीस इज अ वेरी गूड पॉयंट. कितें हांटू ते फॉल्ट जाताय तेजो तर सारक कोणाय आमगे केबलींग आहा, सो ते आयडेंटिफाय करून आमकां जायना जाचे दॅट यू हॅव टू सी दॅट वाय लेईंग द केबल. आनी एक वस्त, वाय लेईंग द केबल वील द डिपार्टमेंट हॅव अ प्रॉपर प्लॅन which side it is laid and keep one in the department, one in this. Only this thing I want from the minister assurance that he will take precautions. Now every time they repeat zaita amge housing board cabling aha rai cabling aha cable fottai, so this not to happen. I want an masha assurance from the minister that he will incorporate it in the next works, first whether the fault that why it is happening and second what is the procedure he will do. Line out be mark kotto kay man plan achi gatal kay man. Oh, they are already assured in the house that we are marking this on the proper way. He ame sangla ani tajo je drawings asa ti publicak jay jale polva metli pratyek division wise it will be there, karan hi goshti suruvat jalle asa ani jo paryant he sarke karna jale yacho pude
मेळत्तो मनीस येवन ते खणून उडयतलो. दुसरी गजाल आसा की मडगांव ह्याच हेतूंत जवळ जवळ 303 किलोमिटर LT केबल आसा आनी सादारण 114 किलोमिटर 11 KV आनी 41 किलोमिटर 33 KV आसा. आतां हे वेगळे वेगळे म्हणजे जेन्ना हांव हें सांगता कित्याक मडगांव म्हणून सांगना, वेगळे वेगळे केबल्स आसा त्या खातीर वेगळे वेगळे मार्किंगूय आमी करपाक जाय आनी तेंय आमी करताले. श्री उदय फर्नांडीस. बरेले बरें मिशीन आमच्या ऑनरेबल CMN आनी तशेंच आमच्या मिनिस्टरान हाडलेले आहा अंडरग्रावंड फॉल्ट काडपाक स्कॅनिंग मिशीन. हांवें बऱ्यांतली बरी गोश्ट जावन आसा. मात इम्पॉर्टंट कितें आहा स्पिकर सर, फाटल्या दिसांनी आमच्या थंय असोच केबल कट जालो. JCP जे पायपलायनीचें काम करताले तेन्ना केबल कट जालो आनी हे केबल कट करपाक कितें जालें, आमकां गोंयान तसले एक्सपर्ट ना ते जॉयंट मारपाक हे केबल आनी 2 दीस लागले कर्नाटकाक सावन हे हाडपाक एक्सपर्ट मनीस आनी अशें जावं उपकारना. ताका लागून हांव मागता मिनिस्टरा कडेन की ही टीम आदींच रेडी करून दवरपाची, कित्याक आतां अशें असले फॉल्ट खूब येतले, कित्याक ही केबल अंडरग्रावंड नेवच घालिल्लो आहा आनी हे प्रॉब्लम अशें फुडें सॉल्व जातलेच. ते बरेंतले बरें काम केल्लें आहा, ताका लागून मागता बेगीच्या बेगी असले मनीस रेडी दवरचे आनी गोंयचेच तर मनीस आसत जाल्यार आनीक बरें. थँक्यू स्पीकर सर. श्री शंकर बामणकर. स्पीकर सर, आमचे सिनियर कलीग बाब दिगंबर बाबान जे कॉलिंग आमचे क्वेश्चन घातलेले आसा. हांव फक्त मिनिस्टराक इतलें सांगपाक सोदतां, हे जे अंडरग्राउंड केबलिंग सगळे कडेन जे घातलेले आसा आमच्या भागान जाल्लेले आसा अंडरग्राउंड केबलिंग, बट एकूच इश्यू जो आसा तो जेन्ना अंडरग्राउंड केबलिंग ऑलरेडी घातला बट जी दुसरी प्रायवेट कंपनीज येता जे आपले गॅस पायपलायन घालपाक लागून आतां डिगींग चालू आसा, मागीर तशेंच बाकीचे प्रायवेट सॅक्टर, हांव तेंची नांवां घेयनासतना तुमकां सांगता, अशेंच फाटल्या दिसांनी आमचे वास्को जे पायपलायन घालपाक येयले गॅस पायपलायन थंयसर आमचो इलेक्ट्रिसिटी केबल तेंच्यांनी तोडून उडयलो आनी 6 दीस लायट नासली मुरमा गोवा आख्खी. तेजेर मागीर तुमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान कंप्लेन फायल केली, क्रिमिनल कंप्लेन फायल पुलीस स्टेशनाचेर जालेली आनी तो जो डॅमेज जाल्लो तो सगळे रिकवरी आमी तेंचे कडसून प्रायवेट कंपनी कडसून करून घेतले म्हणून आनी एस्टिमेट धाडलो तेंकां अरावंड 22-25 लॅक्सांचो. कितें हे रिकवरी करतले, हे रिकवरी तेंचे कडसून जाला काय ना हो म्हाका तुमचे कडसून आन्सर जाव मिनिस्टर. मातशें हो पर्टिक्युलर क्वेश्चन मडगांवचो आसा, तरी आसतना ताका आन्सर जाय जाल्यार पर्सनल लेवलार हांव आन्सर दिवंक शकता. रिकवरी अबावट रिकवरी अबावट NOC, ही NOC जी आसा गॅस पायपलायनां ती आमी दिना किंवां PWD दिना, ती कलेक्टर ऑफीस दिता. PWD दिल्ली जाल्यार ह्यो गोश्टी आमकां कळटल्यो आशिल्ल्यो, पूण कलेक्टर आवट एंड आवट ही NOC दिल्ल्या कारणान PWD आनी आमी ह्या विशीं कांयच खबर नाशिल्ल्या कारणान ह्यो गोश्टी जाता मान्य ताचें. हाजे फुडें वी वील ऑल्सो रायट अ लॅटर टू द कलेक्टर इन कन्सल्टेशन वीथ PWD एन्ड पावर डिपार्टमेंट NOC टू बी रिलीज टू अदर. एम प्रश्न मडगांव पुरतो आसा, प्रश्न मडगांवच्या संबंदान मडगांव स्पीकर सर ओवरऑल आसा. प्रश्न स्पीकर सर स्पेसिफिकली सांगपाक सोदता, कारण आमच्या हितून अंडरग्राउंड केबलिंग जाला. प्रॉब्लम एक स्पीकर सर जाता तो म्हणजे जेन्ना अंडरग्राउंड केबलिंग करता जेन्ना रिस्टेटमेंट परत रस्तो दुरुस्ती आसा ताका डिले जाता. ते स्पीकर सर म्हाका दिसता डिपार्टमेंटाच्या थ्रूत हे जावपाक जाय, 1 वर्स 1.5 वर्स 2 वर्सां पासून वयता रिस्टेटमेंट जावपाक आनी ताका लागून लोकांक खूब प्रॉब्लम. आतां आमच्या हितून बामोलीम गांवांत ओल्ड बामोलीम आजून पर्यंत रिस्टेटमेंट जावंक ना. प्रश्न कितें आसा स्पीकर सर, की डिपार्टमेंट जो पावर डिपार्टमेंट आसा तेन्नाच म्हणल्यार जेन्ना अंडरग्राउंड केबलिंग करता तेन्नाच रिस्टेटमेंटाचें जें काम आसा तेंय पास करून हाडपाक जाय आनी तें जालें म्हणटकूच रिस्टेट जो अंडरग्राउंड केबलिंग आसा ती सुरवात करपाक जाय. आनी खंय ना खंय म्हाका दिसता लोकांक जो त्रास जाता एक वर्स स्पीकर सर सामकें रस्तो. प्रश्न आसा की नॅरो रोड्स, आतां एक नॅरो रोड आसा दुसरो आनी दुसरें रिस्टेटमेंट आसा तें बेग्यान जावपाक जाय स्पीकर सर, आनी म्हाका दिसता मिनिस्टरान तेजी दखल घेवचो फुडें जेन्ना अंडरग्राउंड केबलिंग जाता रिस्टेटमेंट टायमार जावपाक. कितें अपेक्षीत आसा अपेक्षीत स्पीकर सर, अपेक्षीत हेंच आसा की अंडरग्राउंड केबलिंग जेन्ना जाली थ्रू पावर डिपार्टमेंट तेंच्यांनी रिस्टेटमेंट आसा तो टायमली करून घेवपाक जाय. स्पीकर सर हो प्रश्न जेन्ना आमी आसताले बेजिकली इट इज अबावट मारगांव, सो आय वील स्टीक टू मारगांव ओनली. आतां तुगे ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मर वॉट एवर इज द HT लायन यू ऑल रेक्टिफाय द फॉल्ट. बेजिकली द मेन प्रॉब्लम इज दी LT लायन आनी जो सर्वीस कनेक्शन आप HT एक यॉल यूज 240 square mm ऑफ वायर ऑफ KEI ओर पॉलिकॅब आमट केबल तोच मागीर तुमी जो
सर्वीस कनेक्शन आपण ओयताय वॉट हॉनरेबल एम एल ए वॉज सेईंग बिकॉज देर वॉज नो मशीन अँड फॉल्ट कुड नॉट बी डिटेक्टेड यू ऑल रिप्लेस दॅट अँड इट इज अबाउट 350 रुपीज पर मीटर फॉर दॅट 25 to 50 स्क्वेअर एम एम केबल. आता कॅन यू एक्सप्लेन टू अस, यू हॅव स्पेंड 3 crores, द मशीन इज रिक्वायर्ड, आय बिलीव दॅट इट इज रिक्वायर्ड इन नॉर्थ अँड साऊथ, बट हे जो फॉल्ट पड तुम सर्वीस केबल पड हे कोताले रिप्लेस कोताले, नाव वीथ दीस यू ऑलवेज डिरेक्टली आयडेंटिफाय द जॉयंट अँड केबल पड रिप्लेस कोता तो दिसपेस जातलो. साडे ती कितलो दिसपेस जाला पर्टिक्युलरली मडगांव हे केबल रिप्लेस करपाक सर्वीस केबल. डिस्प्ले मिन्स वॉट, वॉट एक्झॅक्टली वॉट यू यॉल योर यू वॉन्ट द अमाऊंट विच इज स्पेंड बाय द डिपार्टमेंट ऑर यू वॉन्ट द लेंथ स्पेसिफिकली of that service cable that is according to your department, the length or amount, the length or amount, whatever, tell it to me. Yes sir, exact amount, amount into length metano 350 average price per meter, I can divide kilometer what exactly you want, you want a length in kilometer or you want amount, you tell me the amount, I will tell you the length, then you give me, tell me the amount, I can tell you whatever you want. Sang mare amount, amount sang amount. Where exactly you want amount? In Margao, Sogle. No, no, you tell me the point. I have given the list of the point. No, 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 no. You have not given amount. I will give you full dhizamar tuka. Specific. Speaker sir. Mundu ki diya speaker sir. Oh, full dhil toha. I am talking, see, I am talking specifically about the amount of service cable. See, I got full. I will place on the floor of the house. Yes, okay. This is a question of time. कारण 96 हे आसा ताचे अमाऊंट सांगा. सो स्पेसिफिकली सर्वीस केबलाचे इंसान तुका मेन केबल इंसान हांव आपय दिता न्हय तूं पळय. नेक्स्ट क्वेश्चन श्री प्रेमेन शेट. बरे हे आद हे 350 रुपया पर श्री प्रेमेन शेट. व्हाट यू वांट यू आस्क, आई मे बी परमिटेड टू आस्क. आई कांट ऍड नाउ, आई डोंट हॅव एनीथिंग टू ऍड ऑल दिस, आई डोंट हॅव एनीथिंग, सो आई विल प्लेस ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. ना ना ना, ओके, राजे प्लेस करत, प्लेस करत श्री प्रेमेन शेट. स्पीकर सर, क्वेश्चन नंबर 3A, मुख्यमंत्री, सॉरी स्पीकर सर, आन्सर एज पर कॉम्प्युटर शीट. स्पीकर सर, हो प्रश्न आसलो आमचो विठ्ठल रुकुमाई प्राथमीक शाळा जी कारापूर सरवण ह्या गांवांत आसा. हांव आमच्या सरकाराचे आभार मानता की गेल्याच वर्सा ही शाळा आमकां रिनोवेट करून एक ग्रीन शाळा जी गोंयांत एक प्रामुख्यान दाखयणा सारखी अशी शाळा आसा. स्पीकर सर, ह्या शाळेंत 32 रूम आहा, वर्ग आनी बाकीचे रूम धरून 32 रूम आहा, 21 टॉयलेट्स आहा आनी ह्या शाळेंत 304 भुरगीं शिक्षण घेता. स्पीकर सर, म्हाजो प्रश्न सरकाराक असो आसलो की ह्या शाळेक लागणारे सेक्युरिटी आनी हाऊसकिपींग स्टाफ ह्या शाळेक दिला काय ना, असो प्रश्न आसलो. स्पीकर सर, म्हाका आन्सर मेळ्ळा की there is no provision to appoint security staff in government primary schools. Speaker sir, hav vicharpak sotta mannya mukhyamantryang ja shaalen ji marathi primary shaala asa titun 304 burgi asa asha shaalek security ani housekeeping staff ja building en 3 floor asa 32 room aha 21 toilet aha heji dekhbhal dar kartalo जाल्यार हाऊसकिपींगूय तशें जावपाक जाय स्पीकर सर, म्हणून हो प्रश्न काडलेलो. आनी हांव मान्य मुख्यमंत्र्यांक मागोंक सोदतां की जो कायदो जर ना, जे आन्सर दिल्ले आहा त्या प्रमाणे कळटा की आमकां खंय तरी सेक्युरिटी स्टाफ आनी हाऊसकिपींग स्टाफ दिवंक शकना, पण प्रोविजन करचें अशें म्हजें मत आहा स्पीकर सर. स्पीकर सर, मानाधिक आमदार हांच्यांनी आमची विठ्ठल रखुमाई कारापूर शाळा हाजो उल्लेख केलो आनी तेंच्यांनीच सांगलें की पयलीं ते 4th आनी आतां तेंच्यांनी प्री प्रायमरी सुरवात केल्या भितर. ह्या शाळेंत जवळपास 350 भुरगीं आहा आनी ती सरकारी प्राथमीक शाळा आसा, तिका 32 रूम आहा. दिल्लीत आसलेले शाळेक इतके रूम आसचे ना अशें म्हाका दिसता, कारण जे मॉडल सांगतात हायस्कुलाचे आनी शाळेचे ते प्राथमीक शिक्षण हे मुळाव्या भाशेंत जावचें आनी ताच्या खातीरच अशा पद्दतीचो ग्रीन स्कूल कन्सेप्ट. 32 रूम आहा आनी 21 टॉयलेट आहा. हांव दिल्लीन गेल्ना तेन्ना पयलें दोनूय टॉयलेट ना शाळेंनी. ओके, त्या ती पयल्यान पयलीं म्हणजे तुवें अभिनंदन केलें डिपार्टमेंटाचे, बरी शाळा बांदला, CCTV परत कॅबीन सगळीं वेगवेगळी प्ले रूम तेंकां, लायब्ररी इतकें बरें आसा.
तू केन्ना तरी म्हाका दिसता विरोधातल्या आमदाराकूय व्हरोन, म्हणजे जे दिल्ली मॉडल बीन म्हणटा पळय न्ही, आसा मरे बरे. अरे बस स्पीकर सर, हांगा प्रश्न आसा कारापूर शाळेचो. अरे बस उलय रे, बस मागीर उलय रे स्पीकर सर. बरी गजाल, बस म्हणून सांग ती गजाल जाला ती तरी वचून पळोवया न्ही. बटन दामला मरे, मागीर उलय मरे तूं. स्पीकर सर, स्पीकर सर, हांव मागता की एकदां म्हणजे दिल्ली मॉडल, दिल्ली मॉडल म्हणटा पळय न्हू, तेंच्यांनी आमचे गोंयांत प्राथमीक शाळा कश्यो आसा, थोड्यो उरल्यो आसतल्यो, हांव धा म्हणना, 700 शाळा आसल्यो, 700 जवळपास 350 सुमार शाळा ज्यो पयली, म्हणजे 200-250 बंद पडल्यो, आनी भितरल्यो आतां थोड्यो रिपेर करपाच्यो उरल्यो, 20% रिपेर करपाच्यो उरल्यो. हांव सांगता राव, तेज्या पयली तेज्या प्रश्नाक, अरे तेज्या पयली तेज्या प्रश्नाचो उत्तर दिता हांव. स्पीकर सर, ताज्या प्रश्नाच्या पयली उत्तर दिता हांव. बाब पेमेंट शेड हांच्यांनी विचारला त्या प्रमाणे, आमच्या पॉलिसीच्या प्रमाणे खरें आमकां सेक्युरिटी आनी हावसकिपींग स्टाफ वो आजून सुद्दां आमी तसो पॉलिसी प्रमाणे प्रायमरी शाळेक नासलो, प्रायमरी शाळेक आमी दिवंक नासलो, सेक्युरिटी दिवंक नासले आनी हावसकिपींगूय दिवंक नासलें. बट हावसकिपींग कोण करी? हावसकिपींग तोच हेडमास्टर कोणाक तरी नियर बाय त्या गांवांतल्या एखाद्या महिलेक अपॉयंट करी आनी तिका पर डे बेसिसाचेर तिका पेमेंट दी, अशी स्कीम आसली ती पयलीं. मागीर तिका खंय तरी 8,000 रुपया, पयलीं 1,000 रुपया दी, मागीर 2,000 रुपया दी, मागीर आमचें सरकार आयल्या उपरांत तिका हांवें 8,000 काय 10,000 रुपया, 4,000 रुपया आसले ते वाडयले आमी, वाडोवन आमी ते 8,000 काय कितें तरी केले. हय, कारण ती फक्त जाताली कितें, सकाळीं फुडें येवप, क्लीन करप आनी तिणी घरा वचप, ती फूल टायम थंय नासताली, शी इज नॉट एम्प्टीएस. किंवां ही स्कीम ही पयलीं पासून चलताली, 4,000 रुपया आसले ते 8,000 रुपया केले, 2 वरां तिणी काम करून घरा वचप. बट तुजी शाळा जी आहा पळय न्ही, अशा पद्दतीच्यो जिचो नंबर आमी म्हणटा की सफिशियंट, जेका चड वर्ग आसा, जेचो नंबर चड आसा, हाजो विचार करून तेका चड हावसकिपींग स्टाफ दिवपाची आनी इवन जो थंय CCTV बीन आसा म्हणून थंय सेक्युरिटी बी घालपाची, अश्यो ठराविक शाळा म्हणजे तालुक्यान, म्हाका दिसता प्रत्येक तालुक्यान वेगवेगळ्यो मराठी प्राथमीक शाळा किंवां कोंकणींतली शाळा आसतली, त्या शाळांक बुस्ट दिवपा खातीर अशा पद्दतीचे हांव एक स्कीम जी आहा पळय न्ही, किंवां तेका बेगिनात बेगीन प्रोविजन करून तुका सेक्युरिटी आनी हावसकिपींग हे दोनूय, म्हणजे डायरेक्टरान फाटले फावटी तुवें जेन्ना प्रश्न रेज केल्लो, डायरेक्टरान ऑलरेडी फायल घातल्या, हांवें एडमिनिस्ट्रेटीव एप्रुवल दिवनूय बी तेज्या फायनान्शियल एप्रुवला खातीर फायल केल्या. बट एका म्हयन्या भितर आमी ह्या ऑगस्ट म्हयन्या भितर विशय सोंपयता आनी तुका हावसकिपींग आनी सेक्युरिटी कशा पद्दतीन दिवपाची एक पॉलिसी डिजायन करता आनी ती दिता. बट ती शाळा ही मेंटेन करप तशी एकंदर PTA आनी तूंय बी इंट्रस्ट घेता, आमच्या JSRTC खूब बरी शाळा बांदला, परिसरांतले सगळे पेरंट थंय इनवॉल्व जाता, तेजेच फिडींग स्कूल जेंच्यांनी घेतला पळय न्ही, तेका आतां हांवें कंपलसरी करता की 5वेक एडमिशन त्या शाळेंतल्या, म्हणजे 70% भुरग्यांक तरी मिनिमम फिडींग स्कूल म्हणून जेंच्यांनी परमिशन पयलीं घेतला तांच्यांनी तेंकां 5वेक दिवंकूच जाय हें कंपलसरी करता. म्हणजे लाँग रन जाल्यार जाता कितें, मागीर आमच्यो अश्यो शाळा ज्यो आहा पळय बंद पडटा. जेंच्यांनी ही फिडींग स्कूल म्हणून दाखयला, आपले प्रायमरी फिडींग स्कूल म्हणून ही शाळा दाखयल्या पळय न्ही, तांच्यांनी तेका एडमिशन कंपलसरी दिवपाक जाय हें हांव तो एग्रीमेंटूय करून घेता. आनी ही शाळा एक बरी मॉडल स्कूल म्हणून आमकां युरी बीन केन्ना तेवटेन स्पीकर सर, ह्या शाळे बरोबर म्हाजे दुसरे जे एका एक जोडून प्रश्न आसलो की म्हाज्या मतदारसंघान JJ राणे मेमोरियल स्कूल हायस्कूल जे गव्हर्मेंट स्कूल आसा आनी तितून सुद्दां 300 पेक्षा जास्त भुरगीं शिक्षण घेता, त्या शाळेन सुद्दां तेजे हायस्कूल जे आसा तितून सुद्दां सेम परिस्थिती आहा हे हांव सभागृहाच्या निदर्शनाक हाडूंक सोदतां. स्पीकर सर, जशें मान्य मंत्र्यान आमकां उतर दिल्लें आसा की ह्या दोनूय स्कुलांनी, ह्या स्कूल आनी ह्या प्रायमरी शाळेन दोनूय हितून स्टाफ दिवचो अशें हांव मागणी करतां. तशेंच एखादो क्लार्क LDC जर दिवपाक मेळटा जाल्यार ते सुद्दां दिवचे अशें मागता स्पीकर सर. स्पीकर सर, तेंचे लेफ्टनंट JJ राणे हायस्कूल कुडचिरें हें ऑलमोस्ट बॉर्डरीचेर आसा ह्या आमच्या गव्हर्मेंट हायस्कूल, JJ राणे गव्हर्मेंट हायस्कूल, हातूंतल्यान गोंयांतलींच न्हू महाराष्ट्रांतलीय भुरगीं येता, म्हणजे शिकपाक तेंकां बॉर्डरीचेर थंयसर येता सर, येत न्ही ते ना कुडचिऱ्या कमी येता, कुडचिऱ्याची हे कुडचिरें आं ती त्या फुडल्या स्कुलान येता, मावळिंग्याच्या येता, आं JJ राणेचे येना. बट हे आमी गव्हर्मेंटात सद्या एडमिनिस्ट्रेटर घातला ना
हे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेटर घातला. ओके स्पीकर सर, आम्ही नंबर ऑफ द स्टुडंट्स वो पळून त्यांना क्लार्क दिवप, त्यांना पिऊन दिवप हे सगळे ठरता, पण तरी सुद्धा आउट ऑफ द वे वचून म्हणजे अशा पद्धतीचे हायजीन मेंटेन करपा खातीर आम्ही स्वीपर्स आणि सेक्युरिटी जे आहात पळय नी त्या सगळ्या म्हणजे आम्ही इन्क्लुडिंग ऑल स्कूल हितू दिवपाची एक स्कीम डिसाईड करता आणि त्या सगळ्या जणांक हाऊसकीपिंग सगळ्या स्कुलांना दिता. हाऊसकीपिंग म्हणजे इन्क्लुडिंग ज्या स्कुलांनी 10 भुरगे सुद्धा जर प्रायमरीचे असत जाल्यार थंयसर जी आमकां एक हाऊसकीपिंगा खातीर म्हणजे टॉयलेट क्लिनींग आणि बाकीचे सगळे करपाक जाय पळय नी त्या आम्ही प्रत्येक स्कुलांत हाऊसकीपिंग स्टाफ घालपाचो पळय नी तो आम्ही अपॉइंट करपाचे राईट सुद्धा जे असा ते हेडमास्टराक दिवपाचे ठरयला कारण त्यांना हांगासल्यान दिवप कारण ते 2 वरां काम असा त्या ती एक स्कीम म्हटल्या आम्ही ती त्याका लागून आणि त्यांना ऑनरेरियमूय जो दिता पळय नी तो व्यवस्थित ऑनरेरियम दिता. स्पीकर जे जे बाब मंत्रीन मुखेलमंत्रीन सांगला एड्युकेशन मिनिस्टर आय वॉज रिडींग द रिप्लायज currently what did you have you say you have no provision to appoint security guards, you have no provision to appoint housekeeping staff, there is no provision to appoint a clerk. Ata NEP je jatle it is full day classes. This is very very important that you have to make provision all the schools in the states. Because dusre I was reading your reply, you says file finance ka kaam ho. As per your reply a personal department received the proposal and it is sent to ARD. ARD dadap mana te black hole thing and file move jaina. So when will you, is it really with the finance? Kira your answer says different, then date mashe din ala amka kenna ha de is laadu din ka laadu din na mai ye ye answer a che tu sangta mara sangta mara ate neuri ata neuri ho pai jala aaj kide adla laadu puran poli adla khayat. Speaker sir, हांव ते आन्सर करता आसतना ताका क्लियर कट सांगता हांव एकूच, म्हणजे पोस्ट क्रिएशनाक घातलेली ती फायल वेगळी आसा आणि आम्ही एड्युकेशन डिपार्टमेंटात डिसिजन घेतल्या उपरांत पहिली स्कीम किती असली हेडमास्टर डायरेक्टली कोणाक तरी अपॉइंट करी आणि तिका 1,000-2,000 रुपया दी. आता ती किती झाली मदीं थोड्योश्यो शाळा बंद पडल्यो त्यांचे किती करचे असे वेगवेगळे विषय. पहिली तर 400 रुपयाच दी महिन्या, फक्त 400 रुपया दी, तिने येवप सारण मारप टॉयलेट क्लीन करप आणि वचप, महिन्याक 400 रुपया दिताले. बट त्याच खातीर सांगला हांवें तेच कशें आसा इतके कडेन अपॉइंट करप आम्ही ते रायट्स हेडमास्टराक दिता आणि तिका व्यवस्थित ऑनरेरियम दिता आणि त्याच बरोबर तेय सांगता तुका म्हणजे थोडी जाणां जी मिड डे मील दिवपाक येता पळय न्ही इफ शी इज रेडी टू डू दॅट वर्क आम्ही तिकाय ऑनरेरियम देऊन तिनेच 4 वरां शाळेन रावचे हाजे प्रोविजन. विल यू कम विथ अ पॉलिसी? ये विथ कम विथ अ पॉलिसी म्हणून सांगितलं. येस गोवा सेंट्रिक ऑलरेडी पॉलिसी रेडी केल्या, इट इज नॉट ओनली विथ दॅट गोवा सेंट्रिक. श्री निलेश कब्राल ना केन्ना येतली गोवा सेंट्रिक गव्हर्नमेंट स्कुलातल्या सगळ्या प्रायमरी स्कूल्स एकाच सेकंडरी स्कुलाक आसा. सर आय मे बी आस्क फॉर बी ते एक निलेश कब्राल अपॉइंट करता. एक मिनट सर, आय मे बी अलाउड टू बी आन्सर क्वेश्चन 4B. सर आय मे बी परमिटेड टू आस्क क्वेश्चन 4B. यस 31 स्पीकर सर, आन्सर एज पर द कॉम्प्युटर शीट. स्पीकर सर, ऑनरेबल सीएमन आन्सर दिल्ले असा, आन्सर फूल वाचलेले. हांव ऑनरेबल सीएमचे नजरेक काढूंक सोदता की जे क्वेश्चन म्हजे आशिल्ले इज वेदर द पोस्ट इन ऑल इंजिनियरिंग कॉलेजीस list of contractual the list of employees working in aided unaided government engineering colleges under the purview of director of technical education. Speaker sir, majo prashna varsarpacha karan hu ata sangta. Speaker sir, ami payta ki engineering college je asa eka adnan gc dusre college in grant in aid mevna but teaching put diploma college ik mevta. Speaker sir, sagle diploma college ik ata ho prashna kitya ka vicharla. Speaker sir, प्रश्न असा की भुरगे जे इंजिनियरिंग करू सोदता त्याची फी आमची इंजिनियरिंग कॉलेज फार्मागुडी 55,000 पर सेमिस्टर घेता, बाकीचे प्रायव्हेट अनएडेड असा त्याला 1,50,000 घेता पर सेमिस्टर. आणि पळोवपाक गेले सर, स्पीकर सर, हे खूपशे पैसे चड जाता. आणि तसेच आमचे जर पळोवपाक गेले दुसरे जे ग्रॅज्युएशन कॉलेज आहात BCOM BA यांना सगळे एड देता गव्हर्नमेंट टीचरिंग आणि त्यांची फी असा 10,000-8,000. स्पीकर सर, माझी जर 2 भुरगीं असा इंजिनियरिंग करून सोदता आणि ती GEC त्यांना ॲडमिशन मेवना, GEC मेळल्या 55,000 सेमिस्टर भरूंक पडटा, दोघांचे 1,10,000 सेमिस्टर झाले, प्रायव्हेटान 2,00,000 रुपये जाता. सो स्पीकर सर, हेजे खातीर वेदर गव्हर्नमेंट वील कन्सिडर. आणि दुसरी गोष्ट स्पीकर सर, जे इंजिनियरिंग कॉलेजीचे जे भुरग्यांक म्हणजे टिचरी घेतात त्यांना GPSC थ्रू घेतात आणि प्रायव्हेटचे भीतर हांवें पहिला कॉन्ट्रॅक्च्युअल घेता आणि त्यांना एक्झॅम्पशन असं अंडर रूल 53(4) 1972 amended in 2014
where all rural residents OM number 10-1-176 personalized dated 24-10-2014 where 15 years residents magna speaker sir. सो ही जी भुरगीं आमच्या गोंयांत शिकता आनी पी एच डी बी केल्लीं आसा कॉम्पिटिशन लेवल आमच्या भुरग्यां भितर आसून तांकां घेवप आनी दुसऱ्या भुरग्यांक बाकीचे स्टेटीन दिला हांव सीएमाक ऑन अ टेबल ऑफ द हावस हांव तुमचे कडेन फुडें दवरतां कालचो हेड 22-8-2024 ऑफ गोवा युनिवर्सिटी हे गोवा युनिवर्सिटी ना ना हांव प्रश्न विचारूं ना प्रश्न हांव फक्त बॅकग्रावंड सांगता स्पिकर सर प्रश्न म्हजो आसा वेदर फस्ट प्रश्न म्हजो आसा वेदर गव्हर्मेंट वील कन्सिडर गिवींग एड टू इंजिनियरींग कॉलेजीस विच आर अनएडीड रिझन्स हांवें सांगले कित्याक ते स्पिकर सर आमदार बाब निलेश काब्राल हांच्यानी प्रश्न विचारला त्या प्रमाणे आमी अंडर ऑफ डायरेक्टर ऑफ टॅक्निकल एड्युकेशन हेज्या अंतर्गत खूब पयलीं आमच्यो गव्हर्मेंट कॉलेजीस चलताले गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक चलताले मागीर गव्हर्मेंट पॉलिटेक्नीक एडेड पॉलिटेक्नीक सुरवात जाले तेन्ना आमी ग्रँटीन एड दिली बट ऑल ओवर इंडिया डायरेक्टर ऑफ टॅक म्हणजे टॅक्निकल एड्युकेशन जें आसा पय न्ही हेका सरकार ग्रँट दिना म्हणून ताज्या उपरांत ज्यो टॅक्निकल एड्युकेशनच्या अंतर्गत ज्यो कॉलेजीस सुरवात जाल्यो त्या कॉलेजींनी प्रायवेट सुरू केल्यो तांकां आनी ताज्या उपरांत तांकां परमिशन दिलें आनी तांकां ग्रँटीन एड दिवंक ना आतां तेजो प्रश्न जो आशिल्लो तो भुरग्यांक फीज चड पडटा भुरग्यांक फीज चड पडटा आनी म्हणून खुबशे भुरगे मागीर इंजिनियरिंगाक वचना तर ते भुरगे फक्त मागीर बी ए बी कॉम बी एस सी करपाक वता हो एक प्रश्न आसा आतां हें करपा खातीरच म्हणजे मॅक्झिमम 50% ऑफ द इंजिनियरींग सीट वॅकंट उरपाक लागले इन्क्लुडींग द आग्नेल इंजिनियरींग कॉलेज आसतले किंवां डॉन बॉस्को इंजिनियरींग कॉलेज रायेश्वर इंजिनियरींग कॉलेज अश्यो खूब ज्यो आसा तितूर 50% सिटी उरपाक लागले म्हणून म्हज्या टॅन्युअरांत स्पिकर सर आमी डी जे एफ गिफ्ट ही स्कीम इंट्रोड्यूस केली आनी आमदार निलेश बाब काब्राल हांच्यानीच रिक्वेस्ट केला मदीं आमी ताका 10 लाख म्हणटा तुवें ऑलरेडी गव्हर्मेंट सर्वंट सुद्दां आसलेल्यान ताका दिता 10 लाख करून 10 लाख रुपया रिलॅक्सेशन दिवन तांकां डी जे गिफ्ट स्कीम जाली म्हणजे जेणे करून तांकां फीज जी आहा पय न्ही इट इज एट पार विथ द गोवा इंजिनियरींग कॉलेज हाज्याच एट पार येता ते मॅक्झिमम भुरगे इंजिनियरींग शिकचे ह्या इंट्रस्टान ती सुरू केली अजून दुसरो एक विशय आहा पळय स्पिकर सर आमकां फक्त प्युअर सायन्स जे करपाक जाय पळय न्ही तेय भुरगे आतां कमी जावपाक लागलेले आसा जांकां सायन्स सब्जेक्ट घेवन म्हणजे कॅमेस्ट्री आसतले बायोलॉजी आसतले बॉटनी आसतले हे घेवन ग्रेज्युएशन आनी पोस्ट ग्रेज्युएशन करपाक जाय अशे स्कॉलर आनी हुशार भुरगे सुद्दां ह्याय सब्जेक्टाक घेवपाक जाय म्हणून बऱ्याच जाणांक इंजिनियरींग घेतल्या उपरांत नोकरी मेळटली म्हणपाक लागले आतां इंजिनियरींग घेवनूय बी मागीर जर क्वॉलिटी इंजिनियर जर जाले ना जाल्यारूय बी बरेचशे फावटी म्हणजे स्कोप वाडटा तसो हांवें हे फावटी क्वेश्चन ओवर डिस्कशन्स करता आसतना आमकां 2,500 पेक्षा चड सीट म्हणजे जेन्ना गोवा मेडिकल कॉलेजीत फक्त 60 सीट आसले तेन्ना तांचे सीट जे आसले पळय न्ही तेन्ना तेंचे सीट चड आशिल्ले आज 200 सीट गोवा मेडिकल कॉलेजीन जाले जाल्यार 2,500 सीट हे इंजिनियरींग कॉलेजीन जाल्ले आसा आनी वेगवेगळ्या ब्रांचीसचे वेगवेगळे सीट्स आसा स्पिकर सर दर 5 वर्सांनी हे रिवायज करपाची गरज आसा त्या ती ह्या फावटी आमी ते रिवायज करून घेवन खंयच्या ब्रांचीक कितले सीट दिवचे आनी त्या खातीर स्टेटींत कितलो स्कोप आसा हाजो कन्सिडर करून आमी स्पिकर सर त्या पद्दतीचे दिता हांव ताका एक एश्योरंस दिता की डी जी गिफ्ट दिल्या उपरांत बऱ्याच जाणांक जे आसा पळय न्हू फी म्हणजे चड फीज भरची पडची ना स्पिकर सर म्हजो दुसरो प्रश्न आसा सीएमाचे उतरान आसा 15 वर्साची रेजिडंस कंपलसरी ना तांकां शिकोवपाक स्टाफ घेवपाक उतरान आसा आनी ताका रिलॅक्सेशन दिल्ली आसा पर्सनल डिपार्टमेंटान ओ एम काडून 2015 स्पिकर सर आमी गोंयच्या भुरग्यांक जे शिकता हांव पळयता आतां प्युअर सायन्स सब्जेक्ट जो काडलो सीएमान हे तुजे न्यू इंटू एन ई पी पॉलिसी भितर तो सब्जेक्टा भितर इंजिनियरींग कॉलेजीन फस्ट इयराक एम एस सी जाल्ले भुरग्यांक घेताले आतां ते कमी जाले स्पिकर सर दुसरे कडेन आनी हे एन ई पी अंडराचे जेन्ना करता हे प्युअर सायन्साचे बी एड एम ए एड केल्ले आसा तांकां घेयना स्पिकर सर ही लक्षांत हाडपाक जाय आतां म्हजो मेन प्रश्न आसा हांव टायम ना स्पिकर सर हांव ऑन द फ्लोर ऑफ द हावस दवरतां जे कालची हेड गोवा युनिवर्सिटीची येयल्या फॉर एसोसिएट प्रोफेसर आनी फॉर गोवा जी आय एस आनी एसोसिएट एसिस्टंट प्रोफेसर फॉर जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन आनी हें कित्याक दवरता टेबल ऑफ द हावस हे 15 वर्सां रेजिडंट सर्टिफिकेट हांगा कंपलसरी ना
आनी आमचे भुरगे जी एका एप्लाय करता दे हॅव टू कॉम्पीट वीथ ऑल इंडिया लेवल. हांव जाणा भुरगे शिकोवपाक जाय, आमी इंजिनियरींग केला, बाकीची गोश्टी सगळे खबर आसा. पूण जे गोंयच्या भुरग्यांक जे प्रॉब्लम जाता की हांकां दिनासतना 15 वर्सां प्रायव्हेट कॉलेजीन म्हणटा ना सगळ्याक हांव प्रायव्हेट. तुजे आन्सर आसा प्रायव्हेट कॉलेजीन 15 वर्सां रेजिडंट सर्टिफिकेट ना, कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉयंटमेंटाक 15 वर्सां रेजिडंट सर्टिफिकेट ना. हे मातशें तुमी लक्ष घालचे. हे भुरग्यांक कितें भायलें कितें घेवपाक जाय, हांव लिस्ट दिता स्पिकर सर, कितें टायम जाला. हांव ऑन द टेबल ऑफ द हाउस दिता सीएमाक दिवचे कॉपी काडून आनी विथ हे करून की ह्यो गोश्टी जावपाक जायना स्पिकर सर. 15 वर्सां रेडियंट सर्टिफिकेट आसपाक जाय स्पिकर सर. सहसा आमी रिलॅक्सेशन जे आसा पळय न्ही, एकदां एडवर्टायज करून जर कँडिडेट कोण मेळोंक ना जाल्यारूच रिलॅक्सेशन पूर्ण येता स्पिकर सर. म्हज्या टॅन्युअरांत हांवें आतां पर्यंत म्हाका दिसता म्हणजे एज अ एज्युकेशन मिनिस्टर दोगूच जाण दोनदांच रिलॅक्सेशन दिला, कदाचीत पयलीं दिला आसतले. सोंपता सगळ्यां खातीर एक हांव एक निवेदन करतां की केरळांतल्या वायनाडांत निसर्गाचो कोप जावन सुमार 350 जाणांक मरण आयला आनी हजारांनी लोक बेघर जाले. हाज्या संदर्भाचो दुखवट्या ठराव आमी सभाघरांत घेतलेलो आसा. मनीसपणाच्या नात्यान श्री बलराम चॅरिटेबल फावंडेशनच्या वतीन हांव समस्त गोंयकारांच्या वतीन 200 समर्पीत कार्यकर्त्यांक घेवन बेघर जाल्ल्या लोकांक मदत करपा खातीर आनी तशेंच श्रमदान योजने अंतर्गत घर बांदपाचो संकल्प घेतलेलो आसा. हांव सगळ्या गोंयकारांच्या वतीन सभाघराच्या वतीन सगळ्यांक आव्हान करतां, जेका कोणी स्वयंसेवक नात्यान कामाक येवपाचें आसा तशेंच सदन आशिल्ल्या लोकांनी शक्य ती आर्थीक मदत करची. हांगा सभाघराचे आमदार आनी मंत्र्याक हांव विनंती करतां, मानवतावादी कार्याक तुमी तन मन धन सगळ्यांनी मदत करची. माननीय मुख्यमंत्र्याक आव्हान करतां, एज अ मुख्यमंत्री म्हणून एक गोंय सरकार म्हणून जे आसा न्ही, ह्या कामाक तुमी सहकार करचें अशें अपेक्षीत धरलां स्पिकर सर. ऑलरेडी आमी कलेक्टर आमचो CS वायनाड हांगासर तेंच्या कलेक्टरां कडेन उलयला आनी तेंच्या कडल्यान आमकां जी मदत कितें तेंकां गरज आसा ती तेंकां आमकां कळय म्हटल्या. म्हणजे ज्या पद्दतीचे तेंकां जर अर्जंसी कितें आसत जाल्यार आमी धाडटा हे ऑलरेडी कळयता. CS आमचे तेंच्या CSा कडेन उलयत आसा, त्या खातीर तेंच्यांनी स्पेसिफिकली आमकां कितें धाड अशें काय अजून कळोंक ना, बट तशें धाडले आसत. म्हणजे बाकीचे कडधान्य कितें म्हणजे लागता ते तेंकां कितें लागता ते धाडपाची आमची तयारी आहा. तेंच्या CSा कडेन उलयता, तेंच्यांनी कळयलें जाल्यार सरकाराच्या वतीन धाडले वयता. येस ओके. जिरावर श्री कालू सरेरा. मेन्शन कर. जस हांवें पेपर दिल ना म्हाका बरें म्हणून. ओके ओके झिरोवर दी. हा सॉरी आय बरें ना ना झिरो न्ही ते. अटेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन टू द फ्लडिंग ऑफ सर्विस रोड ऑन द स्ट्रेच ऑफ पेडे कारासवाडो मेकिंग इट डिफिकल्ट फॉर द स्मूथ फ्लो ऑफ ट्रॅफिक अँड ऑफ पेडेस्ट्रियन्स. द स्टेप द गव्हर्नमेंट इंटेंड्स टू टेक इन दिस रिगार्ड. नोटेड स्पीकर सर. श्री अंतोन वाज. स्पीकर सर, I would like to bring to your urgent attention that it is informed that the Kortalin jetty is going to be privatized by the government to the Deep Sea Fishing and Marketing Cooperative Society Limited. All the people of Kortalin village are against it and there is strong objection to this. There will be agitation and law and order situation in the village. I demand that the government should not lease out this jetty to any private party. श्री प्रवीण शेट करता स्पीकर सर. हे इम्पॉर्टंट इश्यू जे तेणे काळा तो प्रायव्हेटायज जेटी करपाचो बंद जावपाक जाय. MOU साइन मारली मंत्री अटेंशन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड्स द पीपल एज वेल एज द लोकल आर्टिजन्स हु आर एंगेज इन ट्रेडिशनल क्ले आयडल मेकिंग इन द स्टेट ऑफ गोवा. गव्हर्नमेंट ऑफ गोवा हॅज already imposed ban on selling of plaster Paris Ganesh idol in Goa. Considering that plaster of Paris is very much harmful and polluted commodity where all the water bodies get polluted due to immersion of plaster of Paris idols. In spite of ban, the plaster of Paris idols are brought in Goa from outside state and sold it without any control. The Pollution Control Board keep the vigil to inspect such plaster of Paris idol around Goa. However, in spite of strict inspection, this plaster of Paris idols purchased by public
with high cost, but impact of it is very deteriorating and harmful to the biodiversity and contamination of water bodies. I am very much shocked, in spite of ban and discussion in the August House, I could see Ganesh idols of plaster of Paris is piled up presently in Panjim market, which is a serious issue and violation of rule and regulation as ban imposed by Government of Goa. Under the circumstances, whether government is going to take harsh action to seal those marketplaces where presently plaster of Paris idols being sold without any permission, inspection or control of the concerned authority in an angle of biodiversity, contamination and pollution of our water bodies in Goa. Sri Rajesh Pardesai. 1 minute. Speaker, sir, I personally agree with the anxiety expressed by my honourable colleague, Sri Premanand Chet. I would like to assure all the members of this August House that we have declared a ban on these plaster of Paris idols. Rest assured that we mean business. I would also seek the cooperation of all of you all in two ways. Number one, let us make it a movement to ban these or boycott these idols. Let us spread the word amongst our voters, our constituency members, and let us take it upon ourselves to be the watchdog for the Environment Department. Should you all know of any places where these idols are being sold, please bring it to our attention. Already mentioned. Number two, I'm told Pollution Board is constantly monitoring the situation. But should you know of any specific places, quietly give me the address and I will get them raided. No, they are brought from Maharashtra. Speaker, police department bailan atta pay ni thesurit ban karpak lai tani marketan jar koni dovalle asat jala tu enka dadun check karpak lai. Yes, Shri Rajesh Pardesai. Speaker, sir, attention of the house is drawn as regards the students, parents and staff of Sharda Mandir School, Kadamba, due to pathetic condition of road or stretch beginning from Healthway Hospital to Sharda Mandir School, Kadamba, Gowlim, Mohalla. The road has become hazard to the life of students, parents and staff, as well as damage to vehicle plying on the road. There are big potholes on the road which leads to daily accident to two-wheeler riders. Recently, two staff members of Sharda Mandir, Kadamba, have been injured due to the terrible condition of the road. Steps government intend to take in this regards. Speaker, sir, note it. Yes, Sankalpa Munkar. Speaker, sir, attention of the house is drawn to the plight of the office staff residing in Murma, Goa and Vasco and working at various government departments based in Porvorim, such as Secretariat, WRD Department, Accounts, High Court, Planning and Statistics, and many more. Due to the non-availability of direct transport facility, and hence are facing a lot of hardship, they have been demanding KTC bus service for the government staff from Vasco to Porvorim and back, so that they can reach their workplace on time. Step government intend to take in this regard. So the managing director has already transported tenjan representation dila around 40 staff asa tenjan saglan sign marun dilele. Noted, speaker sir. Shri Vijay Sardesai. Speaker sir, concern amongst the residents of mini satellite township at Housing Board Kolwale with regards to non availability of service road near the Housing Board junction. Speaker sir, to ek service road Kolwale jail to Binani factory o ek service road dar kyalo जे थे फेटल एक्सिडेंट्स ये करूँ जता हमें पर्सनली वचुन थे पोला आनी खूब लोग मजे मन आये मंदिर कॉलेज आते तो सर्वीस रोड जो एक एश्योरंस दिया स्पीकर सर सर्वीस रोड तो ऑलरेडी करता श्री कृष्णा सागर स्पीकर सर फियर एंड एंग्जाइटी अमंग पीपल कंसर्निंग न्यूमरस एक्सीडेंट्स ऑकरिंग इन
on the national highway from Shantinagar to Gandhinagar. Attention of the house is drawn as regards among the people concerning numerous accidents occurring on national highway from Shantinagar to Gandhinagar. Residents living along these routes are particularly worried about the imminent danger to their life and property due to lack of mandatory cash barriers. The accident which took place on Saturday, leaving one 19-year-old boy dead and one seriously injured, is an eye-opener. The step government intends to take to ensure safety of the residents in these accident-prone zones. पहिरुच शुक्रारा स्पीकर सर एक एक्सिडेंट झालो आणि तातून वास्कोचो एक 19 वर्षाचो भुरगो मेलो म्हणजे वयल्यान तो गाडी फास्ट वताली पण सकयल पडून ती हाजेर घरार मोकली आणि तो एकटो मेलो एकटो सिरियस असा सो थंय फूल स्ट्रेचाक क्रॅश बेरियर्स म्हणटा ते खंयच ना थंय घरां इतली आसा सो थंय क्रॅश बेरियर्स ना सो क्रॅश बेरियर्स जाय थंय स्पीकर सर आम्ही प्रिकॉशन घेऊपाक जाय तितकी घेता बट म्हाका दिसता जे गाडयो चलयता पळय न्ही तांच्यांनी प्रिकॉशन्स घेवपाची गरज आसा ज्या स्पिडीत आणि ज्या पद्धतीत गाडयो चलयता ते जर पळयले असत जर अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट जाता म्हणजे या सभागृहात रिक्वेस्ट असा की सगळ्यांनी अशा पद्धतीने जे अवेअरनेस करप गरजेचे असा पण तुम्ही डायरेक्शन्स देऊचे मच्छन नका Attention of the house is drawn to the hardship faced by the people of Virnoda village due to the lack of provision for an underpass at the Warpay junction connecting NH66. This junction has become a death threat, posing a significant threat to the safety of villagers, particularly students of nearby college and school who risk their lives every day while crossing the highway. The absence of a safe passage has resulted in numerous accidents causing immense distress to the community. The villagers are forced to take a long route, wasting precious time and resources or risk their lives by attempting to cross the busy highway. The immediate step government intends to take in this regard. Sir, National Highway Authority ka check karpak laita feasibility. Sri Ibnesh Borkar. Attention of the house is drawn that two mud house has collapsed due to ancient rains. One belonging to Mr. Ghanshyam Haldankar and other to Mr. Dinkar request that department provide them timely assistance. It is seen that there has been an alarming increase of such incidents, hence request the government to look into the matters. Because sir, कालचे दिसा अनेक असे घर असा ते मोडून पडले आणि पोयर दोन दिवस पयलू चेअरमन कलेक्टर अशा पद्धतीचे पूर्ण घर पडता त्याका पूर्णता रिलीफ करता आणि म्हाका दिसता आमदाराकय खबर हा आम्ही एक्सपडाईट करून जाता तितके बेगीन त्याका मदत हे दोन्ही घरांक इंस्ट्रक्ट कलेक्टर टू डू नीडफुल एट अर्ली थैंक यू सर मीन्स किदे टाइमली दिवपाच त्यांका असिस्टंट वी विल हैव इट डन इन टाइमली थैंक यू स्पीकर सर Attention of the house is drawn as regard as in the mind of residents of Chinchini as the water tank, sump tank of 400 cubic meters each and pump house that was commissioned in the presence of then local MLA, Minister of Water Resources and then Minister of PWD on 19th October 2006 has not been functioning for past many years and not providing a single drop of water. The said water tank and sump built at a cost of lakhs of rupees is lying unused. And the residents are starved for water. Inspection of this non-operational facility was carried out in the presence of PWD officials, and they were directed to fix this problem. It is requested that this facility be repaired and fully utilized on war footing and provide relief to the residents. Also, the reason for non-utilization of this work be investigated. Speaker sir, don't tank I 400 cubic meter panchir. Ek sokol sampan ek oira. आणि बांधला जायत वर्षा झाली आणि जायत वर्षा ती चलोन आणि सायडीन प्रेसिडेंट लोक बायडा लोक राहतात तर त्यांना उदक मिळणार हे मातशें जातले बेगीन आता रिपेअर करून ते पंप हाऊस आणि मेंटेनन्स काम करून त्याचे काम उदक भरून ते सप्लाय करून पडेल श्री युरिया लेमो नोटेड स्पीकर्स स्पीकर सर अटेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन एज रिगार्ड्स एज इन द माइंड्स ऑफ द पीपल ड्यू टू काउंटलेस स्पॉट होल्स हॉट डे on main roads and inner village roads in Kunkolim constituency. Also, the overflowing drains, water accumulation, etc. due to incomplete work and negligence of various contractors laying the underground cables having further worsened the state of the roads. This is a very risky for the commuters and pedestrians leading to fatal accidents and can also pose a threat to public health.
the intervention of the Honorable Chief Minister who holds a PWD portfolio is necessary. Because, sir, ekuch to khobar ha, maache ek bauji nala ek phone marani insaatinga. Paristhiti itli bad paper. Sangleya puram hai, ani vegra marpaji garat na. Tumar nala choy thinga mai bahila sa. Maga tu sangleya kai zale re. Itli paristhiti sar ki gambe. Ana ami sangka. Maga toja sangta pay nahi. How can I tell you what? Regular at the end is Angla Kurunget. Yes, so, sir. No, just see, it is very serious. It has come on the news. Sri Elton DeCosta. Note it. How much engineer and data? Fala data. Much data. Because attention of the house is drawn in regards to the students studying in ITI Kakora and Kanakana due to shortage of instructors. What steps does the government intend to take to solve this issue? Speaker sir, I'm much at the Sanduka. Ask the Kankon that ITI is short of instructors. Then, issue are the address code. 15 वर्षा 20 वर्षा तुम फिक्स ही केलं नाही काय स्पीकर सर आंसर दोय स्पीकर सर तो जे सांगता पय नी 15 वर्षा 20 असा 20 वर्षा असे जे कॉन्ट्रॅक्टर असतात फाटले कितलीशीत वर्षा पय नी त्यांना डायरेक्ट फिक्स करपाक मिळणार ना त्यांचे पोस्ट इक्को तेप झाले ॲडव्हर्टाईजमेंटच करूक नसले आता हवे हे पोर्टफोलिओ घेतल्या सगळ्यांचे पोस्ट रिक्रुटमेंट करपा खातीर स्टाफ सिलेक्शनाक धाडल्या हांव सगळे पोस्ट ॲडव्हर्टाईज करता भरता आणि आता शॉर्टेज आहा पय नी त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेऊन मात्र शॉर्ट आहे कॉन्ट्रॅक्ट बेसीस कॉन्ट्रॅक्ट बेसीस भरपा खातीर परमिशन दिता घेऊन गणेश गोंकर स्पीकर सर केंद्र सरकारान जारी केल्ल्या नव्या अधिसूचनेच्या मसुद्या प्रमाण गोंय राज्यातली 108 गांवां आणि 1461 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर जातली. ह्या निर्णयाक लागून ते 108 गांव आणि तमाम गोंयकारांच्या मनात भय आणि संभ्रम निर्माण झाला म्हणून ही शून्य प्रहर सुचोवणी. स्पीकर सर हाजेर हांव मुद्दामून मेन्शन करपाक सोदतां हो विशय जो आसा पळय न्ही केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ द फॉरेन मिनिस्ट्री ऑफ द एनवायरमेंट अँड फॉरेस्ट ह्या वतीच्या वतीन एक ड्राफ्ट नोटिफिकेशन फॉर द इको सेन्सिटीव एरियाज अराउंड द वेस्टर्न घाट्स हो विशय रिलेटेड आसा फॉर द गुजरात महाराष्ट्रा गोवा कर्नाटका आणि केरळ ह्या सगळ्या राज्यांक धरून आसा. 2010 हो विषय सुरवात झाला वेळच्या वेळी ते ड्राफ्ट नोटिफिकेशन काढीत असा आमचे गव्हर्नमेंट 2010 तसे पळवत जाल्यार कंटिन्युअसली त्यांच्याकडे वेळच्या वेळी आपलो जो आमचा ड्राफ्ट जो असा अकॉर्डिंग टू दॅट थ्री क्रायटेरिया त्यांच्याकडे धाडीत असा तुमकाही खबर असा स्पीकर सर त्या खातीर आता त्यांच्यानी ड्राफ्ट बदलला आणि एकंदर स स्टेटीचो एरिया धरून इट इज 5,656,825 स्क्वेअर किलोमीटर म्हटला गोव्यातलं 1,406 किलोमीटर्स म्हटला बट हे सगळे असताना सुद्धा भितर डिस्क्रिपन्सीस इन्फॉर्मेशन गॅप ग्लरिंग एरर्स अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो गजाली आशिल्ल्यो त्यांच्यानी सव ड्राफ्ट म्हणजे आतापर्यंत म्हणजे 31 जुलै 2024 त्यांच्यानी पब्लिश केला. आम्ही टाईम टू टाईम स्पीकर सर आमच्याकडल्यान आमचे प्रत्येक वेळी क्लॅरिफिकेशन करून म्हणजे आम्ही त्यांना कळयल्या आताय बी हो ड्राफ्ट जो असा हा सगळ्या आमदारांक आणि लोकांकूय सांगता त्यांना जी सजेशन्स दिवपाची आहात त्या सगळ्या जणांची सजेशन डायरेक्टरेट ऑफ एनवायरमेंट हांच्याकडे सजेशन्स दिवची ती सगळी सजेशन कन्सिडर करून नवीन ड्राफ्ट धाडच्या पहिली गव्हर्नमेंट ऑफ गोवा त्यांना प्रपोजल दितले आमकां एनवायरमेंटूय एके बाजूर वाचोवपाक जाय आणि त्याच पद्धतीत थंयसर रावपी लोक जे आसा पळय न्ही ह्या लोकांकूय बी आमकां त्यांचे जे वेगवेगळे विशय आहा पळय न्ही ते रिझॉल्व करपाक जाय. हितूर क्लियर कट फक्त भितर मायनिंग थर्मल पॉवर रेड कॅटेगरी इंडस्ट्रीज आणि बिल्डींग मोर दॅन 20,000 स्क्वेअर मिटर हे फक्त करपाक मेळचें ना. हायड्रो पॉवर आसतले ऑरेंज इंडस्ट्री हे आम्ही म्हणटा थंयसरले असलेले रावता ते लोक घर बांदपाक त्यांना काय प्रॉब्लेम ना पण हे सगळे कन्सिडर करून हो ड्राफ्ट नोटिफिकेशन असा आम्ही आमचे क्लिअर कट नोटिफिकेशन जे दिवपाक जाय पळय न्ही सगळ्यांक विश्वासांत घेऊन आम्ही सबमिट करतो स्पीकर सर. श्रीमती दिव्या राणे. स्पीकर सर I would like to bring the attention of the House to the urgent need for demolition and reconstruction of Bal Bhavan Kendra at Walpoe. I wish to bring to the Department's urgent attention on the condition of the Bal Bhavan Kendra at Walpoe. This essential facility dedicated to nurturing talents of our children is now severely inadequate and in desperate need of renovation and expansion. And it's been serving as a Kendra for the last 35 years. There's a severe space constraints there. The building, it's 178 square meters and it's struggling to accommodate needs of 70 students and 6 staff members. There's an infrastructure problem right now. It is suffering from significant infrastructure issues, particularly during the monsoon season. Right now, there is a lot of water leakage through the roof.
And the children are refusing to attend classes because of this, and because of the unhealthy and unsafe environment. There's lack of essential facilities. There are no separate toilet facilities for boys, girls, and the staffs, which compromises hygiene and comfort. I request the Honorable Chief Minister to kindly give immediate instructions for the much-needed reconstruction and expansion of the Bal Bhavan. स्पीकर सर बाल भवनाची खूप जुनी बिल्डिंग त्यांच्या मतदारसंघात असा पण तिका एकदा रिनोव्हेशनची गरज असा हांव म्हज्या त्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाच्या अंतर्गत येता तेका घेऊन हांव बिल्डिंग्स डिव्हिजनाक सांगून वॉट एवर द थिंग्स म्हणजे अर्जंट रिपेअर कितें करपाक जाय आनी इन फ्युचर वॉट एवर द एक्सपेन्शन करपाक जाय ते करपाक जाय थँक्यू सर पेपर टू बी लेड माननीय मुख्यमंत्री स्पीकर सर त्याच्या पहिली एकच विषय मातसो सांगपाक जाय आशिल्लो आतां एलओपीन जे सांगले पळय न्ही एफडीएच्या वतीन चॅक करिना म्हणून ओके एफडीएचे रिपोर्ट जे आसा पळय न्ही हांव तो आन्सर दिला आसा तेका त्या कन्सर्न ऑफिसराक हांव विचारपाक लायता म्हणून सांगले न्ही हांवें तुका एफडीएचे रिपोर्ट जेचे मिड डे मील चॅक केला ताजे रिपोर्ट आय एम लेईंग ऑन द टेबल ऑफ हाऊस आणि हांव कन्सर्न कोणी जे आन्सर दिला पळय न्ही ताकाय लॅजिस्लेचरान हांव सीएसआक सांगता की त्यांच्यानी ते करेक्शन करचे आनी हेन्स फोर्थ अशा पद्धतीच्यो मिस्टेक्स खंयच्याच ऑफिसरान करच्यो न्ही कारण टायम टू टायम रिपोर्ट्स हे एफडीएचे घेता आमी आनी हो एक केसीचो रिपोर्ट हांव टेबलाचेर दवरता उदर म्हज्या कडेन आशिल्लो तर एक कॉपी तांकांय दिवच्यो स्पीकर सर आय ले ऑन द टेबल ऑफ द हाऊस द पेपर शोन अगेन्स्ट माय नेम इन टुडेज लिस्ट ऑफ बिझनेस श्री विश्वजीत राणे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर ले ऑन द टेबल ऑफ द हाऊस द पेपर शोन अगेन्स्ट माय नेम इन टुडेज लिस्ट ऑफ बिझनेस श्री आतंस मंसराज श्री रेव्हन्यू मिनिस्टर स्पीकर सर आय ले ऑन द टेबल ऑफ द हाऊस द पेपर शोन अगेन्स्ट माय नेम इन टुडेज लिस्ट ऑफ बिझनेस पोस्टपोन कॉलिंग अटेन्शन डॉक्टर जनकांत शेट्टे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर कॉलिंग अटेन्शन श्रीमती जेनिफर मंसरत Sir, fear and anxiety in the minds of the residents of Numshin area due to the acute water shortage faced for the past 1 month caused by a water leakage in the pipeline near Hotel Sheetal in Santanes. This pipeline is below the new concrete road executed under Smart City Works, which needs to be discontinued at the earliest by commencing the new line network already laid in this area. The steps the government will take to resolve this issue. Speaker sir, the area of Numshin and Speaker sir, water supply to the Numoxinite area, which is a part of Karanjalem in Taligaon constituency, is from OPA water supply scheme. The demand of the constituency is increasing due to the newly development and rapid urbanization. At present, the total supply of Taligaon constituency is 14 MLD. The supply of the Numoxinite in Karanjalem is maintained from the 5000 cubic meter capacity of GLR located at Altino in the additional to the other areas. Normally the proper water supply is maintained due to this area is from 2 to 4 hours a day except in case of power failure. Any other maintenance related issue. As regards the minor water leakages to the pipeline near the Hotel Sheetal at the Santinej and the pipeline is being in the center of the newly constructed concrete road is not excavated to avoid the damage to the road. The department is monitoring the situation and has taken a measure to shift the portion of the pipeline approximate 100 meter so as to resolve the above issue immediately. The work is already started in coordination with the IPSCDL. In addition, the newly laid network of the IPSCDL under the smart city will be commissioned at the earliest. Speaker sir, I have already received the reply just now, but I would like the honorable CM to please expedite this work because it will also curb water leakage which is happening. And since the area of Numshin and Kamat Kinara, they have to depend on water tankers, at least 3 to 4 water tankers per day. So with I think with this thing being rectified, and also the JE has informed that there's a new pipeline that is already, they have laid a new pipeline. So if this can be commissioned, I think this issue would be solved.
I request the Honorable CM to please expedite the matter. Speaker sir, data rike begin av expedite karta karan thodo so pushir ti pipeline ne karap te hati laglelo asa. Thank you sir. Shri Vijay sir sir. Next calling attention. Shri Kalu Sarira. Honorable Speaker, attention of the House is drawn to the plight of the people on account of non-functioning of morgue, city scan machine, and bad condition of road and overflowing sewage at District Hospital, North Goa, and also the lack of ambulance for transfer of patients and absence of vehicle for health officer, PHC Aldona. Steps the government intends to take in this regard. No, can't hear. Spoon. Alaya, postpone. Yes, अर्थसंघीय अनुदान मागण्यावेळी बसवास आणि मतदान 13वा दिवस आम्ही आता आजच्या दिवसाची अनुदान मागणी एकत्रपणे घेऊया. नगर नियोजन मंत्र्यां मागणी क्रमांक 54, 55, 58, 68 सभागृहाच्या मतदान मांडतो. ऑन द रेकमेंडेशन ऑनरेबल गव्हर्नर आय वुड लाईक टू मूव द डिमांड नंबर्स 54, 55, 58 and 68. येस, मागण्या सभागृह मुखार असतात. जिल्हा वळेरी क्रमांक 13 संबंधित मागण्या सर्वश्री श्री आमदार युरिया लिमाव, क्रुझ सिल्वा, बेंजे वेगास, सुरेश पोरकर, विजय सरसा आणि कालू सर आणि आपल्या कपात सुचवणे म्हणजे. स्पीकर सर, आय वुड लाईक टू मूव द कट मोशन्स लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन द सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 13. नेक्स्ट. स्पीकर सर, आय वुड लाईक टू मूव द कट मोशन लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन द सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 13. स्पीकर सर, आय वुड लाईक टू मूव द कट मोशन लिस्टेड अगेन्स्ट माय नेम इन द सर्क्युलेटेड लिस्ट नंबर 13. Yes. Speaker sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 13. Honorable Speaker, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 13. Sir, I would like to move the cut motions listed against my name in the circulated list number 13. Kon horeta? Ada zalo time le. Ajun 4 minutes asat. मागे कंटिन्यू करूया. मागे 4 मिनिट उरले म्हणतो. हां, कोण उरले ना? हाय, प्रेस द बटन. सगळ्यांनी आपले बटन प्रेस करा. तू कट मिशन मांडले. हां हां, चार मिनिट असं नाही. कोण करतो? श्री कालू सरिया, तुम्ही उलय ना? हा, कोण उलय ना? हांव उलयता. माय बाबा उलय ना. कोण स्टार्ट तरी करा. स्टार्ट करता. कोण कट मोशन करले? स्पीकर सर, ते उलयता. ना ना, रुलिंगाचे कसे उलयतले? कसे उलयतले स्पीकर सर? स्पीकर सर, रूल्स पळय. तेने मानपाक जाय. बोस रे, बोस रे. येस सर, ओके. आता सगळे बोस रे, बोस रे. स्पीकर सर, आय राईज टू स्पीक अगेन्स्ट द डिमांड अँड इन फेवर ऑफ द कट मोशन मूव बाय अस. स्पीकर सर, डिमांड नंबर 54. डिमांड नंबर 54 म्हणतात तो टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट. स्पीकर सर, टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाक एक रिस्पॉन्सिबिलिटी आहा प्लॅनिंगाची. आनीक हे एक होलिस्टीक अप्रोच असपाची गरज आहा. जेन्ना पीस मील करेक्शनां करतात तेन्ना आमचेर एक एलिगेशन येता. आनी स्पीकर सर, एक लोक भायल्यान उलयतात की कॉम्प्रिहेन्सिव्ह आनी फॉरवर्ड थिंकींग स्ट्रॅटेजी जाय म्हणून. स्पीकर सर, हांवूय मंत्री आशिल्लो. आनीक हांव मंत्री आसतना हांवें 16B म्हणटा तें सॅक्शन टाऊन प्लॅनिंग एक्टान हाडिल्लें. हें कित्याक हाडिल्लें स्पीकर सर? ते टायमार जेन्ना हें हाडिल्लें तेन्ना वर्स आशिल्लें 2017. रिजनल प्लॅन आशिल्लो 2021. ताका एक हॉरायझन पिरियड म्हणून आसता. हॉरायझन पिरियड म्हणल्यार 2021 प्लॅन नवो धर करतलो जाल्यार 2021 तरी जावपाक जाय. 2021 प्लॅन नवो करपाक 17-31 प्लॅन करूंक जायना. सो म्हाका 4 वर्सां कांयच करप ना. ओ दर कितें करतलो जाल्यार हें सॅक्शन हाडूंक पडटलें. स्पीकर सर, हें कित्याक हाडलें?
ते टायमार हाडले आनी मागीर आमीच हांगा ओपोज केलें आनी तें सॅक्शन मागीर रद्दूय जालें. पूण हाडलें कित्याक हें उलोवपाची गरज आसा. हें हाडिल्लें कित्याक? एक क्रिटिकल मिस्टेक जाल्ली 2021 रिजनल प्लॅनान. खूब व्हडल्यो जमनी गोंयकारांच्यो, ह्यो जमनी रिक्लासिफाय जाल्यो फ्रॉम सॅटलमेंट झोन टू ऑर्चर्ड झोन. आनी हाजें रिजल्ट असो जालो की त्यो जमनीचो वेल्यू झिरो जालो. स्पीकर सर, हें डिसिजन 16B हाडपाचें हें ते लोकांक जेंचेर अन्याय जालो हांकां न्याय दिवपाक हें डिसिजन आशिल्लें अशें म्हणून चिंतून आमी तें हाडलें 16B. स्पीकर सर, पूण हे सॅक्शनाचो दुरुपयोग जालो. सबसिक्वेंटली 2019 हो दुरुपयोग जालो. म्हज्या वेळार 32 केसी जाल्ल्यो, तातूंत 18 केसीस रिलिजियस इन्स्टिट्युशनाच्यो आशिल्ल्यो आनी ताजे मागीर 7,800 केसी जाल्यो. विजय बाब, टायम सोंपिल्लो आसा, कंटिन्यू मागीर करता न्ही सभाघराचें कामकाज अडीच पर्यंत स्थगीत करता.